தாத்தர் கிட்டதான் आईला उद्या रंगपंचमी पण आपण कलर लावायचा कोणाला अशी कोणतरी व्यक्ती पाहिजे की तिला कलर लावता आपल्या सुद्धा जीवनाला रंग आला पाहिजे लावायचा कोणाला अरे आपल्या गावात एक आयटम आलाय तिला आपण रंग लावूया आईला ती पण ओळखीची ना पालखीची आणि तिला कलर लावायचं धाडस कोणाच व्हायचं बाबा अरे तिला पण धाडशी मुलगा पाहिजे धाडशी धाडस म्हणजे तुला नेमकं म्हणायचंय काय तिची पण एक आठ आहे ती काय म्हणते जी मला कलर लावीन मी तर नाहीच म्हणणार नाही कशाला तुझ्या तर मनाचा का खालन वरण पिकला ह्याच्यामुळे तर आपले लग्न व्हाय नाही तर दोस्तामा तसं नव्हतं म्हणायचं माझं काय म्हणणं होतं एक सेल्फी काढायला मैत्रीण म्हणून असं म्हणायचं होतं मला बाकी काय नव्हतं असं असं कवा म्हणायचं आमचं पटांगण झाल्यावर तुझं पटांगण झालं आहे की ते फक्त कलर ह्याच वागायला लावतो ती काय बायांची काम आहे तोय मी काय बाई काय मग मर्द मर्द अरे राशींच्या दुकानात उभं राहिलं तर बायका ढकलून मग काढते त्याला आणि दाडच करणार होय रे गप तू काय मला बघाय तू आपल्यात असं कोण आहे कर जे तिला कलर लावून अरे ऐकेला का आपला एकच वाघ युट्यूबचा किंग पांडुरंग वाघ मारे बायको पशी बसतो की चित्र ती करणार तू दाडस तू फक्त घरातच बायकोला भेटतो तुम्ही त्याला धाडस नाही पाहिलं आम्ही त्याला फोन लावतो लाव लाव हे तर बोलत चौकात त्याला अगं जाऊ दे ग नाकात जाऊ दे नाही तर तोंडात जाऊ दे नाही तर जाऊ दे कुठं जायचं तिकडं तू लाव रंग नको करू रंगाचा बेरंग नाहीतर नाराज होईन पांडुरंग तू लाव 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 ला अगं वत तोंडात वत अगं तुझ्यासाठी चहाच का विष सुद्धा प्यायला तयार आहे आणि कलर म्हणजे काय चीज आहे आणि ह्यात काय चहाला काय नाही गोमतर आणले गोमतर म्हणलं तोंडाव शिपडावा म्हणजे शुद्धीवर येतात बाईचा काय भरोसा नाही बाबा खरंच आणला असेल गोमतर नाही नाही चहाचे चहाचे संकेत हा बोल की संकेत अरे आपल्या गावात एक आयटम आलाय जायला म्हणजे माझं स्वप्न खरं होतंय का काय तिला ना तू कलर लावायचा अरे आलोच मी आलोच आलोच तू कलर लावला ती तुला नाहीच म्हणणार नाही बघ अरे मग चांगल्या कामाला उशीर कशाला आज रंगाचा बिरंग केल्याशिवाय राहणारच नाही आलो 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 हाय हाय ये लवकर ये अग ते उद्या होळी ना मग म्हणलं ते आपल्या बोकडांना रंग लावून घ्याव घरात म्हणा रंगवाय चाललाय का शिळे रंगवाय चाललंय ना मला चांगलंच माहिती मी बी बघते असं रंगवता बोल्या इकडे काय काय हे बघ बोल्या मला ह्या बाबा बिलकुल विश्वास नाही कुठं काळ तोंड करून सांगतायत ना तू त्यांच्यावर लक्ष ठेव बर का बोल्या एक काम कर तुला माझ्या विश्वास आहे ना तुझ्या अजिबात विश्वास ठेवू नको आपण दोघ मिळून रंगपंचमी खेळू रंगपंचमी खेळायची होळी खेळायची हे बघ मी कलर आणल्यात आपण बघू तुझ्या कुठला कलर उमाटतोय हे धर हातात बघू 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 हे बघ अयो एवढा उमटून दिसा नाही ना का थांब थांब दुसरा ट्राय करतो कसला तुझा असला काळा थोबड आहे रे एक काम कर हे सोड कशी तू हो बघ पंखा चालू आहे तू पंख्या खाली बस म्हणजे कलर वाळा आणि उठून दिस ना मी आलोच कधी येणार पांडू तुम्हाला माझ्या बायकोचा हिंगा माहिती का अरे कलर लावून शर्ट भरल्यावर बायकोलाही धुईन का मला कपडे गत हा सारखं सारखं मला जाऊ दे मित्र वाट बघते अरे सर
आला आला बघा आला पांडा. अरे पण ही बादली घेऊन का आलाय? अरे पांडा सकाळ सकाळ इकडे आला काय उठून? अरे काय म्हशीला पाणी पाजत आहे का? अरे पुरीला कलर लावायचा मित्रा. अरे संख्यास मला म्हणला होता की कलर घेऊन ये, म्हणून म्हणलं चला बादलीत पाणी घेऊन जाऊ. म्हणजे कसं एकदा का तिला भिजवली म्हणजे तुम्ही मला दहाजी म्हणायला मोकळा झाला. दहाजी आयला पांडू लय डोकायला का तुला? अरे पण तिला कलर लावायचा कोणता? लावायचा हे बघ सगळं कलर आल्यात, काळा निळा पिवळा गुलाबी. काळा लावायचा का? ए नरसळ पांड्याच्या काळा कलर लावतो का काय? अरे कसं माहितीये का पुरींना प्रेमळ कलर आवडतो आणि ती कलर म्हणजे गुलाबी. म्हणजे कसं आहे म्हणजे हा अंगला गे. अरे पण ती यायची कधीला का? हा कधी कलर लावायचो तिला मी? तोवर माझं पाणी गळून जाईन इकडं. पाणी ते अरे बादलीत पाणी आणले जे आयला असं काही चार बदला रे देश बदलन. थांबतो कशाला बाबा ती बघ आली बिहार धुवून झपाडू 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 पांडा जरा नीट तुमच्यामुळं आम्ही बी उपाशी मरेल इथं. तुझ्यामुळं आमचं पटांगण व्हायचं. काय मॉडेल दिसतोय राव. काय बाजा तुमची वहिनी ती आमची वहिनी आमची सुंदरे मी तुलाच कलर लावायला आलतो पण मला काय माहिती काळ माझा आडवं जाईल म्हणून. कसं आहे पहिला निवत बायकोला ठेवायचं असतं त्याशिवाय कसं जेवणार मी. एक तुलाच कलर लावायला आलतो. दाजीकड बघ मी हिच्याकड बघतो. ए काळ तोंडिया अरे तू माझा माल आहे. काय मालमत्ता? ती आपली मालमत्ता आहे. आपण जपली पाहिजेत आपली स्वतःची मालमत्ता जशी मी जपतो. काय एवढं मला आवडतो कलर लावलेला. मग मी आहे ना तू लावा लावा जिकडे तिकडे तुमची सेटिंग लावा आणि बस तू वाट बघत. घरात BMW असताना बाहेर टेम्पोत बसायची हाऊस काय तुमची फिटली नाही वाटत? मला कलर लावायचं ना. चला ना तिकडे जाऊन कलर लाव. चल दादा मला बायको मिळाली. कलर लावतो आपण थांब तुला कलर लावतो पण त्या आधी माझी एक आठ आहे बघ. आता कसली आठ? लय जोराची लागली जरा. आलो वाईस पाणी देऊन तिकडं. असं तस पण तुम्ही पाण्याने भिजणारच ना. मग होऊन जाऊ दे इथं. अडबीड लागलं काय तुला? हा इथं आयला अवचाटा सारखंच बोलते बाय काहीतरी. इथं असतो बाय सगळीकडे. जायला त्या सुंदरीचा बाग जीव काढला माझा इकडं. हायला चांगला रंगाचा बेरंग केलाय माझा. चांगला चान्स आलेला सोलाला कमी तर. कुठं गेले बरे? जायला इज्जतीचा सवाल आहे माझ्या. पूर्ण नाव ठेव त्याला मला. पांडू लेस पिटून उठलाय. कलर लावल्याशिवाय काय सोडणार नाही. हे का तोंडिया अजिबात तिला कलर लावू नको. अरे ती माझा माल आहे. हा आयला सका तिकडं तुझ्या बहिणीपासून कशी तर सुटका केली तर तू इथं टाका भिडायला लागला का लगे तुझा? हा आधीच तर काळा आहे वरनं काळा निळा करेल. घेतून चल दाजी तिकडं येतं मला हाणून लावलं इकडं दाजीने. चल चल लवकर. ह्यांचा मुर्दा बसवला ह्यांचा इथं येऊन तोंड काळ करतात काय?
माझ्या हातात. त्याला बायकोने दम काढला माझा. आता कलरच लावतो हिला. माझी बायकोने मला लय ताणले बघ. माझ्या इज्जतीचा सवाल आहे. आपण काय करू, त्या सुंदराला देऊ पाण्यात ढकलून, पण मला कलर लावू दे. माझ्या इज्जतीचा सवाल. मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी. सारखा चायला कलर लावायचा वय. लावला का नाही कलर? मग 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 आता कलर लावलाय. आता नाही म्हणायचं नाही. शब्दाला तयार राहा. हो मन. अरे मी तुला कधी नाही बोलले. मी माझा शब्द कसा मोडेल? ज्याच्या शब्दात बदल त्याच्या. मला खात्री पटली. आता हे शब्दात बदल नाही करणार. ओके. तुझ्यासारखा धाडसी मुलगा तुम्ही पहिल्यांदाच पाहिला. धाडस माझ्यात. मग छाती नका काढू पुढे. हात करा हात. अरे हात पुढे कर म्हणजे मिठीत घ्या सांगत असत. राखी आहे. अरे राखी नकोय. राखी. अरे सर. अच्छा बहिणा मिळते रे ना. बहीण भावाचं प्रेम बघितलं का? बांध बांध तू तू. राखी बांध. राखी बांध. राहू दे राहू दे. बाकीची घरी गेल्या बांधतो मी. सुंदर खोका लागले आलेलं कोरोना व्हायरस बिरस तर नाही झाला. लग्नाला 2 वर्ष झाले. 2 वर्षात पोर नाही झालं, पण 2 मिनिटात हिला कोरोना व्हायरस झाला. अयो मला कोरोना व्हायरस व्हायच्या आधी हिला हाकले पाहिजे तिथलं. नाहीतर पांडू तुझं काय खरं नाही. म्हशीच्या या पर्याने लागवड केली कोरोना व्हायरसची. ए हालगटा ओठ खोकू नको. ओठ येत ना. चल निघ 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 तिकडे म्हशीच्या या पर्याकडे. चल तुला कोरोना व्हायरस झालाय. निघ निघ. अगं तुझ्यामुळे मला पण कोरोना व्हायरस झाला की काय? अरे 2 मिनिटं टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल होत नाही तेवढा कोरोना व्हायरस व्हायरल झाला. सुंदरे मला एवढं लवकर नाही मरायचं. सुंदरे अगं मला माझी नातोंड परतोंड खापर तोंड तोंड बघायचं. मला तुझ्या चितेला आग द्यायची तर राहायचंय. सुंदरे मला काय नाही मरायची हौस आली का? मग तिकडे बघा ती म्हातारी आपल्या शेजारची तिकडे मिसरी जाळली. तुझी आईला जाळ केला या म्हातारीचा. मला वाटलं कोरोना व्हायरस झाला काय की मला. नवरा दारू पिऊन खपला आणि ही म्हातारी आता मिसरी लावून खपत असते. निम दात मसनात गेलं, आता निम मी घालून होतो. आवाज हे काय करताय तुम्ही? तुझं काय डोळं फुटलं का? मिसरी वाजते मिसरी. जायला म्हातारी भलती चाबरे दिसतीला का? हा ही जी मिसरी भाजायचीच तलब जिरावतो आता. अहो आजी तुम्हाला कोरोना व्हायरस आलाय तो माहिती का? कोरोना व्हायरस माहिती आहे की तुला झालाय का?
अगं म्हातारे मला नाही झाला कोरोना व्हायरस, पण तुला होय. तुला कशाला मिसरी लावती? मिसरी लावल्याने आजपर्यंत 999 म्हातारे मिळल्यात. आता तू जर मिली ना राऊंड फिगर होईल. बया इतकी माणसं मिळली? हा मिसरी लावल्यामुळं कोरोना व्हायरस होतोय. हा अग बया मला नाही गय मरायचं, मला 100 वर्ष जगायचंय, मला नाही मरायचं. नको लाव मिसरी. अग बाय त्या मिसरीचा गत जाळ धुऊ दे की तिकडं बाई नाही लावायची. आता मिसरी दी टाकून दी टाकून योग दिली टाकून तिकडं मान आता जायला म्हातारे तू अजून चुलीत टाकून धूर केला का? कोरोना व्हायरस आला चायना मधून धुमाकूल घातलाय भारतात कोरोना व्हायरस. हो घेतो घेतो, नाहीतर माझ्या पायाचं बरेच करशील. तुम्हाला माहितीये का ते आपली शेजारची बहीण आहे का, तिला कोरोना रोग झाला. तुला कसं माहिती? भाऊ ती रात्री ना कोरोना कोरोना म्हणत होती. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही, लाज बीज वाटत का नाही ग सांगायला? आता काय केलं मी? काय नाही केलं. तू तू निघितून जा. बर जाते देव पूजा करायची, तेवढी काड्याची पेटी घेऊन पांडू. तुझं तर अवघड झालंय बाबा, बायकोने कुशाल काडी पेटी आणायला पाठव. यायला ह्या बायकोलाच कोरोना व्हायरस व्हायला पाहिजे. सुटका तर यायला बायकोने तर मला डबड आणायला पाठवलं. या बरं झालं बाबा रथ पांघरून आलो, नाहीतर कोरोना व्हायरस मला पण झाला असता. सुंदरीला या पायात कोरोना व्हायरसचा झटका. तुझ्या मायला नाहीतर ती मास्क तोंडाला लावलं ना, फक्त तोंडच माझं सेफ राहील. सगळी रथ पांघरून घेतली म्हणजे सगळ्या बॉडीला व्हायचा नाही माझा कोरोना व्हायरस. ज्यायला गोवा खाऊ खाऊ थोबाड सडली, ह्यांची गावा ओवळून टाकलेली वळू कुठली. ज्यायला ह्यांना कोरोना व्हायरसच व्हायला पाहिजेत. काय करू बरं? हां कोरोना व्हायरसच्या नावाखाली ह्यांना भेस दाखवतो, ह्यांची फडतोच. आता काय सांगतो, 999 लोकांना विमल खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस झाला. कोरोना व्हायरस झाला कोरोना. आरोग्य तर पण खात्यात म्हणजे ही पण मरतील का? आता जर मला समज ह्यातला ही 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 मिळाला तर राऊंड फिगर मध्ये 1000 होतील का? 1000 तुझ्या राऊंड फिगर साठी ह्याचा कार्यक्रम करतो का तू? म्हणजे विमल पुडी खाऊन पिचकारी मारणाऱ्याचं तोंड वाकड झालं कोरोना व्हायरस मुळे. हे जर मिली तर ह्यांच्या बायका पोरा रस्त्यावर येतील ना? रस्त्यावर येतील का नाही तुमच्या बायका पोरा येतील ना? हा मग त्यांना कोण सांभाळायचं? कोण सांभाळायचं? भीक मागतील भीक. तू सांभाळतो का? हे सांभाळतो म्हणते. मग खाणार का? हे नाही म्हणतात का? नाही म्हणतात, नाही म्हणतात. आजपासून खाणार का? आजपासून बनव आम्ही शपथ घेतो. माझी इमल बंद, माझा गुटखा बंद, माझी गाय छप बंद. आजपासून आम्ही तोंडात घेणार काय काय इमल गुटखा. असं म्हण की बरोबर ठीक आहे. आणि नांगितली तर बर बर ठीक आहे. आता मला खात्री पटली तुम्ही घेणार नाही. उगाला ना पैसे दे मला तू लवकर दे लवकर पैसे दे लवकर. दारू दारू नाव ठेवू नको. पैसे दे तू दे तुझा माझा जीव आहे. भांडे का तुझ्या आईला तू बापाने का तुझ्या आणून दिलं तो मला काय बापीस चार दिसत ना. बायको 30 रुपये देत नव्हती, कसं हाणून घेतलं. आप काय नात करायचा ना आपला डाला. तो काय सांगतो बायकोला हाणून 10 रुपयामुळे कोरोना व्हायरस झाला.
अरे आताच कृष्णाने बायकोला लय हाणलंय आणि इथे येऊन 10 रुपयेच बसलाय. म्हणजे ती पण मरण ना, त्याला कोरोना व्हायरस होईल का? मग पक्का पक्का मारणार ते. बर झालं पक्का मारणार. पांडू अरे मला नाही मारायचं, मारायचं नाही मला पांडू, मारायचं नाही. माझं चुकलं बायकोला मारलं मग मी तुझ्या पाया पडतो पांडू. अरे हा तुला लाज वाटते का 10 रुपयाला? ती गरीब गाय तुझी बायको बिचारी तिकडे तिचा आईबाप सोडून तुझ्याकडे नांदायला आली या, आणि तू 10 रुपये वय तिकडे 4 घरची दुनी भांडी करून कसं तरी घर परपंच चालवती तुझा, आणि तिच्या पैशा तू हाजा माझ्या करतोय 10 रुपये. तो तुला लाज वाटते का? बायको चालले जीव आहे माझ्या. जीव आहे ना, मग 10 रुपयाची का आजपासून? जिंदगीत मिलो तरी नाही. हा मग 10 रुपयाची जवा जवळ तलप होईल ना, तवा तवा एक काम करत जा. करतोय की दोन करतो. दर हे लॉलीपॉप चोक जा, ग्लुकोज असत ह्याच्यात. कोण असत ग्लुकोज? चोक 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 असं असं चोक चोक. आंबट लागते जरा वड लागते हळूहळू चोक. भारी गेला का दारू सुटेल ना त्याने काय? हळूहळू सवय लागते, तू चोकत रा. आता बायकोचं ऐकायचं, काम धंदा करायचा. तिकडे दारू मित्राचा लागू दे तिकडे राहण्यात काम. तू बायको जीव आहे ना तुझा? हे बायको दर मग बायकोला पण घेऊन जाय. बायकोला हा दोघ जण चोकत बसा. हा हा येऊ का मी? दम है का नाही तुला? हा बोल की काय म्हणतो? तो सिगरेट वाढल्यावर कोरोना व्हायरस होतो. आतापर्यंत 999 लोक मेली आणि दूर आतमध्ये गेला व्हायरस निघत नाही होय. आम्ही कुठनं निघतो? म्हणजे दुरासकट वर जात्यात होय. आता बघ इथं 3 जण सिगरेट पित्यात, म्हणजे ह्यांच्यापैकी 1 जण मेला तर राऊंड फिगर होईल का? पण कोरोना व्हायरस होणार असंच पाहिजे, असंच पाहिजे. बर 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 ठीक आहे ठेवू का? माझं काम झालं ठीक. ए बुटरण्या चल एक काडीपिटी दे. कशाला पाहिजे काडीपिटी पांडू? तुला काय करायचंय? बायकोला पेटवायचंय. दे लवकर कर. पियाचाल का पुन्हा सिगरेट? दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी. कोरोना व्हायरस होईल म्हणून बोकडे घेऊन फिरत होतो. अगं कोरोना व्हायरस पेक्षा डेंजर बाई तू. बरं बरं आणि इकडे ती काढायची पिटी. नवऱ्याची सेवा न केल्यामुळे 999 महिलांना कोरोना रोग झाला. नवऱ्याला उलट बोलल्याने 40 बायकांची तोंड वाकडी झाली. नवऱ्याला चहा करून न दिल्यामुळे 30 महिलांचा घसा पॅक होऊन जागीच मृत्यू. नवऱ्याची सेवा केल्यामुळे 100 महिलांचा कोरोना व्हायरस पासून जीव वाचला. नवऱ्याला खुश ठेवल्याने बायकोला कधीच कोरोना व्हायरस होत नाही. अरे सुंदर तुय वय चहा आणलास का? बर 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 ठीक आहे. हो दुखत्यात ना. हे हात हात हात
हजारा दुखते जरा दमाने हाड मोडशील माझे. पाय चोळल्याने बायको पासून कोरोना व्हायरस 10 किलोमीटर दूर राहतो. पाय घे ना. तुपातला मस्त पैकी शिरा करून म्हणून द्या. टेन्शन घेऊ नको, तू सेवा करते ना नवऱ्याची. टेन्शन घेऊ, तुला अजिबात कोरोना व्हायरस होणार नाही. मी आहे ना, तू अशी सेवा करत रा. जा उठू घरा बन. चला किसन्याला फोन करून सांगा. हा हॅलो किसन्या. अरे काय नाही निवांते बाबा. अरे माझी बायको अरे खपली नाही बाबा, ती कधी खपायची मला खपेन. अरे पण माझी लई सेवा करते का. कस काय म्हणजे. अरे तिला मी असं बिया घातलंय, तिला म्हणलं की बायकोने जर नवऱ्याची सेवा नाही केली तर तिला कोरोना व्हायरस होईल. कोरोना व्हायरस. अरे जाम घाबरली या. आता बघ ना, माझे पाय चुळते, हात चुळते, डोकं चुळते. आता चहा करायला गेली, तिला म्हणलं गरा कर तुपातला. मस्त बघे टी व्ही पिऊ चालू केला, लई सेवा करून घेते बायको करणं. अरे टेन्शनच ना तुला. तुमच्या कोरोनाचा मुद्दा बसवला तुमच्या. तो आलो आकडे होतय का, घसा पॅक होऊन माणसं मारतात. होय नवऱ्याची सेवा न केल्याने कोरोना व्हायरस होतोय का. तुमचा कोरोना व्हायरस बाहेर काढ. चला रदादा मला बायको मिळाली अशी, रदादा मला बायको मिळाली. माझ्याकडे बंदूक नाही. अरे सर सर तिकडं सर तिकडं सर मार मार मार. अरे उचल उचल मारलं मला. कोणी रे तू. अगं पबजी पण खेळून देत नाही सुखाने तू. दर दर तिकडे दर. सकाळ सकाळ सूर्य नाही उगवला तर झाली का तुमची पबजी सुरू. अगं सुंदरे दिवसभर कामामुळे वेळ भेटत नाही आणि रात्रीच्या तू खेळू देत नाही, म्हणून म्हणलं सकाळ सकाळ खेळावं. त्यात पण तू आडवा पाय घालती. काय बाया जाळ झालं त्या मोबाईलचा आणि पबजीचा. नुसतं येड लावून टाकले त्या मोबाईलनी. व्हॉट्सअप पिऊ दे नाही, फेसबुक खाऊ दे नाही आणि टिकटॉक काय झोपू दे नाही. युट्यूब नी क्लिक करणे आमचा बाबा काय सोडा नाही धरणी. अगं सुंदरे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, खेळू दे की पबजी. तुला काय वारा भरतय काय पबजी खेळ म्हणून. हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, टेक्नो प्लस लॉजी, कळलं ना. मग आता खेळू दे. काय की मी कुठं नाही म्हणते, पण एवढं यायला लागलंय. जाऊ बघ तेव्हा त्या खुडूक कोंबडीवाने मोबाईल मध्ये मुंडकं घालून टॉक टॉक करत असा. बरं ती काय नाही, माझ्या मोबाईलचा नेट पॅक संपलाय, तेवढा नेट पॅक मारा. एक वेळेस तू मला मच्छर मारायला सांग, पण मोबाईलचा नेट पॅक हे अजिबात नाही मारणार तुझ्या. तुझा जर मोबाईलचा नेट पॅक मारला ना, मला उपाशीच बसावं लागल. मागच्या आठवड्यातच मारला होता. 8 दिवसाचा मारलेला, वर्षभराचा मारलेला आणि तोंड काय वाजतंय. ते काय नाही, माझ्या मामाच्या मुलाचा बर्थडे, त्याचा फोटो स्टेटसला ठेवायचाय मला आणि युट्यूबला बघून एक छानसा मेनू बनवायचा नाश्त्याला. तू फक्त उल्लू बनवू शकतेस, मेनू काय बनवणार. आणि इकडे मोबाईल. अगं तुझा रिचार्ज करू करू माझ्या किन्या फेल करतील, एक दिवशी इकावं लागतील. मोबाईल दिस. अगं सुंदरे तुला तर माहिती ना, सकाळ सकाळ मला मोबाईल घेऊन बसल्याशिवाय काम होत नाही. संधीभर पटकी ना मोबाईल. ती काय नाही, आधी नेट पॅक मारा मगच मोबाईल घ्या. अगं सुंदरे स्वर्ग सुखाकडे जाणाऱ्या रस्त्यात अशी आडवी येऊ नको, नाहीतर तुला आडवीच करेल. चल दे मोबाईल. नाही म्हणलं ना एकदा, आधी लगीन मोबाईलचं मग तुमच्या. काय अगं सुंदरे सब्र कबान तोंडच्या ऐकल सुंदरे समजून घे मोबाईल दे जा तोंडाचे. कोण गेले आतमध्ये असल्या टायमाला, एकतर कंट्रोल होत नाही. ही काळ तोंडच असणार आतमध्ये. एक काळ तोंड्या भोल्या निघ बाहेर. बरं माझ्या गाडीचा ग्रीन सिग्नल असल्या, तुझी गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलेली असती. हा निघ बाहेर निघ. अरे तू इकडे जा इकडे जा, मार मार गुळी मार गुळी मार. अरे भोल्या निघ बाहेर, काय करतोय आतमध्ये. तिकीट बुक कर तुझ्या. अरे तुझ्या बापाने सांडासाठी एअरपोर्ट बांधलं होतं का. निघ बाहेर, काय करतोय आतमध्ये. सांड ग टाक तुझ्या. फोटो वाटो असलं तर व्हॉट्सअपला फोटो काढून पाठवू. काय गरज नाही, काय गरज नाही. तू बाहेर निघा, लवकर मला जायचंय. जय हो पबजी. निघ 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 निघ.
दूस्तर तू कशाला दुतो हा जा तिकडे कुत्र होडत निक माहिती तुला लय किंमत आहे म्हशीची व्यापाऱ्याची पोरगी ना तो गप्प मी पबजी खेळतोय म्हणलं होत त्या मोबाईल मध्ये मुंडका घालून नका चल मी पबजी पबजी करता मोडलं असतं का नाही आता अगं खांबाला धडकलोय रेल्वेच्या डब्याला धडकल्यावर काय करायला लागली तू हा आणि खांबाला धडकून मोडा काय पांडू शेणाचा का मेणाचा आहे तसं पण बरं झालं खांबाला काय नाही झालं नाहीतर मला भरून द्यावा लागला असता खांबवला असता तर जाळ झालं त्या पबजीचा खबरदार पबजी बद्दल काय बोलली तर नाहीतर जिबाळ बाहेर काढे त्याच्यावर बसन आणि पबजी खेळ कळलं का पबजीच लाडका चला हा पुढे चुकून टक्कर झाली मी पबजी लवर आहे ना म्हणून ते हे मोबाईल ते तुमचा सॉरी ते तुमचं नाव ऍड्रेस देते फोन नंबर अग ते चुकून धडक पबजी अरे माझा मोबाईल नाही सुंदरी एकीस मी म्हणजे एक्सक्यूज मी म्हणायचं होतं मला ती चुकून माझा मोबाईल तुमच्याकडे गेलाय हा 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 तुम्ही कुठले म्हणायचं उडता फिरू मस्त गगन मे आज मै आजाद हूँ दुनिया की चमन मे पंची बनू उडता फिरू काय उडायचं ना ती घरात उडायचं बाहेर जर उडायचा प्रयत्न केला ना कापून टाके पबजी पबजी लवर हा चला ना पबजी लवर दाखवते घरी अगं काय नदी विसर्जन करते का माझ सॉरी सॉरी ती मी पबजी लवर आहे ना काय खेळच नाही कुठं काय करतं कुठं फवारा मारत अमृत समजून स्वीकार करा तुम्ही बरं झालं अमृत समजून ती म्हणला नाही सॉरी अरे मी गेम खेळतोय दिसत नाही का तुला बाबा ए सुंदर आहे पाटकीने जेवायला वाढ वाढली ना हा बर ठीक आहे सुंदरे असले तुझं फुळ पाण्यावर कालवण केलंय ग धडत्याला चव ना चोता तिखट नाही मीठ नाही पाण्यावर लागते सगळं कालवण
मोबाईल मधून थोबर साईडला काढून बघा, तुम्ही चपाती भाजीत बुडवण्याची ऐवजी तांब्यात बुडवून खाताय. सॉरी सॉरी, गेम खेळत होतो गेम. मार 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 पुढं पुढं दर 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 त्याला. अगं पाणी का आमटी, अगं तू का डोक्या पडली का बाई, पाण्याची सगळं आमटी दिली. मग कळ निघाय लागली, कळ 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 दाजी कळ जरा जास्त निघते का व. सुंदरे जुलाबाने पिकळून गेलो ग सुंदरे. बघितलं ना मोबाईलच दुष्परिणाम, कानावन गेलं काय मारायला लागलो होतो कानावन जायला, जुलाब तर लागलं होतं ना. पण तसं पण सुंदरे तू खरं म्हणते अग, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे तुझ्यासारखा. अगं तसं नाही सुंदरे, बघ आजकाल माणसांचं कसं झालंय, माणसांना जीवापेक्षा मोबाईलच महत्वाचा वाटतो. एक वेळेस माणूस बायकोला सोडेल पण मोबाईल सोडणार नाही. खरे, पहिलं माणसं कशी झोपीतनं उठलं ना आधी देवाचं दर्शन घ्यायची नाहीतर आई वडिलांचं दर्शन घ्यायची. पण आजकालचा माणूस झोपीतनं उठला की मोबाईलचं दर्शन घेतो, फेसबुक टिकटॉक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळं चेक करतो, आणि नाही मोबाईल सापला की घरच्यांवर ओरडतो. हे असं आजकालचा माणूस झालाय. त्याच्यामुळे म्हणतो जेवढा मोबाईल चांगला आहे ना तेवढा वाईट सुद्धा आहे, कारण माणूस आजकाल एकमेकांना जवळ बसून सुद्धा बोलायला तयार नाही, एवढा मोबाईलमध्ये बिझी झालाय. कितीतरी लोकांना मोबाईलच्या ॲडिशनमुळं चष्मा लागलाय, डोळे गेलेत त्यांचे, हां तरी त्यांना समजत नाही. अरे मोबाईल वापरावा माणसाने, पण किती प्रमाणात वापरावा. जिथं आती करतात तिथं त्याची मातीच होती. म्हणून तुला सांगतो सुंदरे, लय आती करत जाऊ नको, नाही तर तुझी पण एक दिवशी माती होईल. म्हणजे मला लय वर्ड जाऊ नको, प्रेमाने बोलत जा की नवऱ्याची कधीतरी काळजी करत जा की. जायला सुंदरे हे काळ तोंड असं का मोबाईलचा किडा चावल्या गत सरकत आलाय. म्हणजे किती मजा येते वजा आपण दोघांनी खेळायचा सुंदरे.
आणि ह्याच तोंड बघून माझ्या पोटात पुन्हा कळ मारायला लागले. काय करतो पांडा असा खेळ बोले संघ येते डांडा. مكاني وبطن الضد وفلت اتشار واتحط ورحت لعندها كده بالزبط حسيت اني اتنورت وفي احاسيس انا اتسرعت. ليك میں ہاتھ ڈال کر گلے جا کھینچ لوں گا حرام گور. اٹھا اٹھا کے پٹکوں گا, اٹھا اٹھا کے پٹکوں گا, چیر دوں گا پھاڑ دوں گا سالے. اگر ساتھوں ایک باپ کے ہے تو رکھ, نہیں تو قسم گنگا میا کی گھر میں گھس کر ماروں گا. ज्याला एक करोना तर बायको सारखा लापाट भोकराचा दिसतोय. एकदा माणसाला चिटाकला म्हणजे सोडीतच नाही. आता करोना काय त्याची फॅमिली घेऊन यायला लागला काय. आता हंटा आला उद्या बंटा येईल, मग पृथ्वी काय घंटा राहायचा का. वाईट वाडी झाली डोक्याला, घरातनं बाहेर निघाव का नाही तीच काय नाही. त्याला फोन करून विचारतो बाबा काय चाललंय त्याचं. ऐक कमी जास्त काय नाही. काय करतोय किसन्या. काय नाही, मी आता तिसऱ्या स्टेज मध्ये बघ. पहिल्या स्टेज मध्ये स्वयंपाक केला, दुसऱ्या स्टेज मध्ये भांडे घासली, आणि आता तिसऱ्या स्टेज मध्ये अरे मी उलातण्याने मार खाल्ला, पण तिचं अजाबात एक सुद्धा काम केलं नाही. तो का म्हणजे, अरे येड्या करोना तर 4 दिवसात जाईल, पण बायकोला जर माहीत झालं ना की आपल्याला सगळं येतंय भांडे घासाय दोन्ही धुयायला, आयुष्यभर भांडीच घासत बसावं लागेल मग. म्हणून सुंदरीची माझी लय बहाणं झाली, दिली हाकलून तिला. जा म्हणलं तू तिकडं म्हशीच्या व्यापाऱ्याकडं, करोना संपूस तर येऊच नको म्हणलं. अरे बोले, अरे असा का चलतोय मुळ्या झाल्या होणी बोल्या. अरे मग काय कुत्र्याच्या कळवणीत गावला काय बोले आले. फाटलाय तुटलाय, अरे बिकाराय का अवस्था झाली तुझी. काय झालं मग. काय कुत्र चावलं का तुला. पोलीस पोलीस चावला होय तुला, आणि तू अंडात काय धरले. काय ठीक आहे, अरे तुझं फाटले हात भर तू लावतो इत भर कसा मी बसणार बोलया. तिकडे टाकून दातीच किया. काय काय झालं. तबला बडवला होय. बोलया, अरे चांगला कुत्र्याच्या आयवाने दुखलाय केला का तुला बिना साबणाचा. पण काय तोंड्या, एवढं लॉकडाऊन असताना बाहेर कशाला पेटत बोंबलत फिरा गेल. तर वाघाच्या आवलात असल्यावणी दाजी हा एक माझी वाघाच्या आवलात, म्हणून तर मी बाहेर फेरफटका मारून आलो. अरे तुझी वाघाच्या आवलात नाही, तुझी रेड्याची आवलात आहे रेड्याची, म्हणून तर ट्रक न सुजून आला या. वाघाची आवलात तर माझी माझी, म्हणून तर माझं अन्न वाघ मारे आहे वाघ मारे. तुम्हाला मच्छर मारायचं बाबा, म्हणून तर माझ्या रोज आता मार खातानी उत्तरांनी. आता तू माझा मार खाशील, इथं तुझ्या अक्का पण नाही सोडवायला, म्हशीचा व्यापारी पण नाही सोडवायला. असा कुत्र्याच्या आयवाने बडवी ना अजून. अरे पोलिसांनी कपडेच फाडल्यास मी तर सगळंच फाडेन तुझं. तुमच्या अरे तो काय माझी हिंमत पाहिजे. अरे मी भल्या भल्याला पाणी पाजलंय. हा अरे बोलया, मी बिस्लरीच्या कंपनीत कामाला होतो. तुला माझी हिंमत बघायची का, हिंमत बघायची का. चल जटा कटाह संभ्रम भ्रमन निलिंप निर्जरी. अरे अजून कुठला रोग असेल तर सांगा, म्हणजे आम्ही घरातच समाधी घेतो. काय हसरे काय तोंड्या.
अरे मोल्या, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, कळलं ना? हा केतवा महिना चालू आहे तू मला केतवा महिना चालू आहे. अरे तुझ्या डोळ्यात तुझं कुणी हा? अरे बाबा, ही तर उशी लावली, उशी दिसी दिसत नाही का तुला? केतवा महिना चालू या काळ तोंड या भोगले होणे तोंडाच्या झाड तिकडे. आय विल ट्राय बट आय एम नॉट क्राय, कळलं का? बघ बघ आता माझी हिंमत दाखवा दाखवा तुमची हिंमत. अरे काळ तोंडिया, अपयश ही यशाची दुसरी पायरी असते, कळलं ना? सर माग आता मला जाऊ दे. दाजी नका जाऊ का, मारते भोल्या. झोपलेल्या सापाला आणि स्वतःच्या बापाला कधी कमी समजायचं नसतं. अरे आता असं जातो असं अरे तिकडं जाऊ जाऊ पोलीस मारले तू माझा खाचे सर माग कुछ मुंह में घुसड़ा उसके बाद मुंह से निचोड़ के नाक से बाहर निकला उसके बाद मेरी भक्ति पोपट नाही झाला कावळा झाला कावळा. अरे गव्हा बरोबर किडे पण रगडतात राव. आता लॉकडाऊन संपूस तर राजा भात बाहेर जायचं नाही. आपण कुठल्या दुनियात आलो व चल घरात घरातच राहायची सवय झाली. कुठल्या दुनियात आलोय काय कळा नाही, माणसं दिसत नाहीत आज. चायला ही चपट्या नाकाची भुग्यावणे डोळ्याची चायनाची अवलाद कधी सुधारणारच नाही. अरे या लॉकडाऊन मुळे माझी सुंदरी तिकडे माहेराला अडकून बसली या. इकडे गर्लफ्रेंड पण नाही, बायकोही नाही आणि मिवणी पण नाही. सगळी कामं हाताने करावं लागतात. वैताग आलाय डोक्याला, काय करू? हा स्वर्गातच जातो तिकडे हिरत उडी मारून आणि तिथल्या दोन चार आयटम पटावतो म्हणजे बरं होईल. हा पण स्वर्गात जायचं म्हणजे काहीतरी पुण्याचं काम करावं लागल, काय करू? हा हे गरीब माणूस दिसतोय, ह्याला सगळी माझी गाडी गॉगल मोबाईल सगळं सगळं दान करून टाकतो म्हणजे स्वर्गात जायचा पास भेटेल आपल्याला. दादा हा बोला ना. कुठं चाललाय? राणा चाललोय. बर, पायले दुखत असतील ना? होय, आता काय करतो? एक काम करा,
आजपासून ही गाडी, ही कपडे, ही चष्मा, ही गड्या सगळं तुमचं. आता स्वर्गात जायचा पास भेटेल मला. ओके. अरे एक मिनिट, अरे तू आता एवढं दिलंस, गाडी दिली, स्वेटर दिलंस, चष्मा दिलास, एक बायको दिली तर लय भारी होईल. बायको वय दिली असती पण माझीच बायको माहेराला अडकून बसली. हा बर बर ठीक. अरे एक मिनिट, आता काय? अरे ती मागची चिडी जरा फाटली होती, आतली आतली. तू तर हळूहळू पायच पसरायला लागला ला का? माझीच आतली हातभर फाटली आणि तुला कुठली देव चलने घेतून. बर बर जातो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा कडक माल दिसतोय की र. आईला कोणीतरी खरंच म्हटलेला का, स्वर्ग सुख घ्यायचं असेल तर पृथ्वीवरच घ्यायचं, फक्त एक आयटम पटली पाहिजे अशी. आता मी काय करू? आता मी हिला पटवतो, पण कशी पटू? आपल्याला थोडं पण लागलं नाही. ती माझ्या सायकलला स्टँड नाही ना लावायला, त्यामुळे मी अशी सायकल लावतो. तुला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय ग. आपली नव्हती का तिथं टक्कर झाली बघा. हा बरोबर बरोबर. तुमशान अंगात आलं कसन सामनात झालं, मज्जा करूया जरा निकरू जरा, ते मज्जा करूया जरा निकरू जरा. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? गांड. पांडो. पांडो पांडो नाव आहे माझं. तुझं नाव काय? परी. परी आईला? परी आईला सोन परी ऐकली होती. काय परी पाहिल्यांदा बघते. जाऊ द्या, लॉकडाऊन आहे पांडू, ऍडजस्टमेंट करून घे. तू तरी कुठं लेग वर आहे? काळी तर काळी. परी मग इकडं कशी विहिरीवर? कापड धुयला आलती. सगळं हातानेच धुती? कापड कापड म्हणलं मी. तुम्ही कस काय इकडं? मी वय मी ते सहज आपला फेरफटका मारायला आलतो रानात. झाला म्हणलं लय दिवस झालं रानात गेलेलं म्हणून आलं इकडं. हे जे सगळं दिसतंय ना सगळं शेत आपलंच आहे. शेत 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 रान रान वावर वावर. हा हे वरले अंगाचं, हे खाल्ले अंगाचं, आणि ती ऊस तर एवढा मोठा झालाय ना, आत गेल्यावर काहीच दिसत नाही. हे शेत तर ते तात्या साहेबांचे. अरे तात्या साहेब माझा चुलता आहे. तात्या साहेब तर एकटेच आहेत, त्यांना कोण भाऊ नाही. अगं ती माझा चुलत चुलता, तुला काय करायचंय? हा बाबा आमचं कुलधारणच एकत्र सगळं दिसत आमचं, ते तुला काय करायचं? दोन धुवायला आले ना. बरं चालतंय ठीक आहे, ते असू दे, कोण का असं, मी माझे मी जाते. जायला सकाळ पोरगी हातात न जाईल बरं का पांडू. काहीतरी युक्ती चालव, शैतानी दिमाग चालव. परी परी काय अग ते चल ना माझ्या घरी. कशाला? अग त्या पुढच्या चौकात आहेत ना पोलीस दांडक घेऊन उभा राहिले, तर दिसल त्याचा ढोल बडवत्यात, त्याच्यामुळं ते तुझा तर त्यामुळं चल माझ्या घरी. ती सगळं संपलं की तू मग परत घरी जा, तोवर तुझे कापड पण वाचले तिकडे. तुमची बायको? कालच का त्या बायकोचं नाव आता. अग मावळेला सूर्य आणि माहेरी गेलेली बायको ह्यांना कधीच घाबरायचं नसतं, कारण सूर्य सकाळ झाल्याशिवाय उगवणार नाही आणि बायको लॉकडाऊन संपल्याशिवाय माघारी येणार नाही, काय म्हणून नको टेन्शन घेऊ तू. हसली
आराम केसा बसायचो काय सुद्धा टेन्शन घेतलं पाहिजे ना जसं हे माझं घर आहे ना तसं स्वतःच समज घर हे माझं म्हणजे तुझंच आहे हे घर माझं आहे हो 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 जसं काय तुम्हीच बांधले आपलं लग्न झालं तर होतं का काय तुमच्याकडे उघडा बांबून हातात चंबू अशी अवस्था होती तुमची काय नाही जरा आठवण झालते असू दे तू बसा टेन्शन करू नको मी आलो कापड काढून कापड करतो ना आता पांडू आज तुझी मजाच आहे मग परे काय घेणार माझ्या घरी चहा कॉफी थंड गरम मग काय घेणार कोको कोला स्प्राईट का माझं घेणार तुमच्या माझ्याला लावली गाडी तुमच्या पाणी घेणार अरे घे पाणी म्हणजे पाणी घे म्हणलं पाण्यांदा घरी आले ना पाणी तर घ्यावंच लागल तुला तसं कसं जमल आण बसतो टेन्शन घेऊ नको डबल घोडा अब तो जंग होके ही रहेगी पाणी पाणी या का घोटात पाणी पिऊन टाकायचं टेन्शन घ्यायचं ना इकडे तिकडे बघायचं ना माग पुढे बघायचं ना कोणाचा विचार करायचा ना एका घोटात गलाय ना हवाला करायचा मस्त पैकी घे 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 पाणी पी पी अगं पाणी प्यायल्याने चांगला असतो दिवसातून 6 लिटर पाणी प्यायलं पाहिजे ही एक गलास आहे पी 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 जायला सका कोणता पडायला आलं ह्या टायमाला आता आलो काय टेन्शन म्हणतो तू गेलास का खाली ठेवला अरे किसनी आणि तू ह्या वक्ताला कशाला आला इथं मग तुझ्याकडे यायला का पंचागत मूर्त काढून येऊ काय अरे मूर्त नाही पण एखादा कॉल तरी करून यायचा ना कॉल करा तू का मंत्री का आमदार लागून गेला तुला कॉल करायला माझ्याच घरून मलाच बोलतो मग तू शिवाय का अजून कोण घरात आहे का तुझी बहीण कधी आली ए माझी बहीण नाही ती मग कोण माल ह्यो अरे माल नाही लागा किसनी मग खडा सामान आयटम पत्रा कुठली मुलगी ही हे मुलगी नाही मुलगी नाही म्हणजे मुलगीच आहे ते पण तुला काय करायचंय मग आपलं तेवढं बघशील अरे तू माझी डाळशी जण आहे आणि तुला की पत्रा घेऊन आला मला दे म्हणून चल नाही घेतो नि तुझं नावच सांगेल मग वहिनीला मग जा 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 सांग जा मी नाही भेट माझ्या बायकोला सगळ्या गावाला माहिती कोण घाबरतो कोण मार खाते ती बी निघतो काय तिथं अग ती आमच्या शेजारी राहत ती आहे ना रोज बायकोचा मार खात ती आज आलत मला सांगायला ती बायकोने किती मारलं ते तू 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 पाणी पिली नाही पाणी पी पाणी पी अग गार होऊन जाय ते आपलं आठवून जाईन पाणी पी 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 पाणी पी पाणी पी जवळ आल्या तू खायला नाश्त्यात ठेवा
अरे खपर तोंडाच्या काळ तोंडाच्या कशाला खपायला आला इकडे उगं नाही त्या टायमाला नाही तो मुद काय दाजी 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 हा बघा ती बाहेर किती मुन या बघा दाजी किती मुन आहे बाहेर हा का मी काय काय केलं होत पाणी कशाला पिला तू त्यातलं दाजी ताण लागली होती नाही ताण लागली होती तिकडे म्हशीचा मूत प्यायचा आणि तिकडे 14x14 म्हशीचा या पर्यंत हौद बांधून ठेवलंय ना त्याच्यात मोठं कपूस खायचं असत पाणी कशाला पिला तू पाणी पिला तुला कस सांगू आता बरे तू कुठं चाली घरी जाते आता मी कापड पण वाळले असते अशी नको जाऊ घरी यही अपराध में हर बार करता हूँ आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ स्वप्न होतं वय ज्यायला मला वाटलं खरं सुंदरी येऊन मला मारायला लागले ते ज्यायला त्या सुंदरीला म्हशीच्या या पर्याकडे जापणून आलो या तरी पण स्वप्नात काय मला सुरत नाही स्वप्नात येऊन हाणायला लागले ज्यायला हे ज्या आयला हे साता जन्माच्या गाठी खऱ्या तर नसतात ना देवा जरी खरे असल्या ना तरी ही माझी सातवी गाठ असू दे रे ज्या बॉय तगलोय बायकूला काय ज्या बॉय तगलोय नीट नीट झोपून पण देत नाही ज्याला चालत होतो तेव्हा माझं आयुष्य एकदम जिओ सारखं होत दे धनादन जेव्हा मी कॉलेजला गेलो तेव्हा माझं आयुष्य रिलायन्स सारखं झालं करलो दुनिया मुठ्ठी मे जेव्हा मी बॅचलर मध्ये होतो तेव्हा माझं आयुष्य एकदम एअरटेल सारखं होत 80 आजादी ओर कहा पण जेव्हा माझा साखर पुडा झाला तेव्हा माझं आयुष्य एकदम आयडिया सारखं झालं जो बदल द्यात की दुनिया त्यानंतर माझं लग्न झालं आणि माझं आयुष्य एकदम वोडाफोन सारखं होऊन बसलं जहा बी जा नेटवर्क आपके साथ त्याच्यामुळे सुंदरी भोकरवणी चिटकून बसते मला जिथं जाईल तिथं येते स्वप्न सुद्धा यायला लागली द्यायला लग्नात होणार नाही भेटला पण भोंडा गळ्यात बांधला त्या म्हशीच्या या पर्याने कुठे गेला धोंडा धोंड्या बोलया ए काळ तोंडिया बोलया आयला काळ तोंड कुठं जाऊन बसलोय अरे लय अंधारात बसू नको ओळख यायच नाही बोलया बोल्या बोल्या सांडा सत्तर नाही लपून बसला बोल्या दाजी दाजी लॉकडाऊन उघडलं नाही का उघडलं आतमध्ये काय सुंदराच्या बिळात घुसले म्हणजे बाथरूममध्ये काय जाऊन बसला चल निघ बाय निघ बाय निघ बाहेर काय काय करत होता बाथरूम मध्ये दाजी दाजी काय करत होता बाथरूम काय करत होता दाजी ती मी टिकटॉक वर बघितलं होत ती नाही का उसात बसतात जवारीत पाण्यात गोंचीत गव्हर्नमेंटच्या डबीत पण आणि वर्णालाच गुंचरत्यात बाई लॉकडाऊन खुला आहे की नाही म्हणून मी संडासात बसलो होतो
काय डांबरीस तोंडात या संडा साप जाऊन बसला होता. अरे मोदीजींनी सांगितले लॉकडाऊन मध्ये माणसांना घरात बसायला, संडा साप नव्हतं बसायला सांगितलं. आणि तू कुशल कुत्र्याची आवलात असल्याने संडा साप गारव्याला जाऊन बसलाय रे माकड तोंडाची. एकतर ती सुंदरी गेल्यापासून पोटाला पोटभर जेवण केलं नाही म्या. रोज बाहेरचं खातोय तरी पोट भरत नाही, नुसतं बिल भरतोय. तुझं बरं आपलं खाऊन पिऊन टंगडीवर कोण झोपतो कुत्र्यासारखा. आज आपण हाताने बनवायचं जेवण. मला मदत करू लाग हाताने बनवायला. तुला काय येत का नाही? नाही येत. काय गेलं येत का? गेलाय वय येत दाजी. शिकवलंय ती गिळा येत वय. गिळायला येत पण बनवायला काय येत नाही. थांबत्या म्हशीच्या व्यापाऱ्यालाच फोन करतो. असली कसली उपरच्या दाण्याची अवलाद पैदा केली म्हणून ह्याला काय जनावराच्या गोट्यात बांधून वाढवला होता काय? काहीच येत नाही. वरचा मोकळा कप्पाय आणि खालचं पण सुट सुटीत. थांब एक मिनिट. काळ तोंड या कामुशाला जला म्हणजे तिकडे बघू नको. रामा दुःखाचा खसा म्हैस आपली. हा गास करीना कपूर आहे बघा आपली चांगली मस्त पैकी ही. तुला सांगतो रामा, मी माझ्या जावे बापूला ना अशा लग्नात डझनभर मशी दिल्या दीत. हा उगेच काम नाही आपलं. अगो माझी करीना बरं चाललंय आपलं सगळं. लॉकडाऊन मध्ये तू बी हित आणि मी बी हित आणि सुंदरी बी हित. जावे बापूच आपलं तिकडे येतो नुसतं. तुला सांगतो बघ करीना, तुझ्या नात्यातली गोत्यातली अशी डझन भर मी सगळी तिकडं लग्नात जाऊ बापूला भेट म्हणून दिले तिथ. हा फोन आलेला दिसतोय आपल्या. हा लागले आईला. जाऊ बापू, जाऊ बापू तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. 100 वर्ष आयुष्य त्याला इथं आजची गॅरंटी नाही. आणि तुम्ही 100 वर्षाची काय गॅरंटी देताय? मी काय हाले पिले काय सौदा करायला बसले आणि 100 वर्षाची गॅरंटी देताय? आता जाऊ बापू तुम्हाला तर माहित आहे का नाही ही आबा म्हणजे तालुक्यात फेमस मच्छीचा व्यापारी. एकदा इकलेला माल आबाची चाल. आपण माघारी कधी घेत नसतो. अहो जाऊ बापू तुमचीच आठवण काढत होतो. माझी आठवण? सुंदरीला कोरोना बिरोना झाला काय? कोरोना नाही झाला. आमच्या शेजारचा धोंड्या गेला. जनवर आहे का माणूस आहे? आओ सासरे बुवा. माणूस मेल्यावर माणूस दुःखी होतो का खुश होतो? तुम्ही तर असं खुश होताय जसं काय तुमची म्हैस गाबन या. अहो जाऊ बापू खुश व्हायचं कारणच तसं या. तू धोंडे का नाही अगदी तुमच्यासारखा होता. दिसायला बोलायला हसायला आणि बायकोचा मार बी खायला. अहो त्याच्या बायकोचं त्याच्या इतकं प्रेम होतं का नाही? बिचारी कुत्रीची आई उणी त्याला हाणायची पण पोरांनी कधी तोंडात कोणी शब्द काढला नाही. कोणाच्या पोटचं प्रेम होत? कोणाच्या पोटचं प्रेम होत? असलं प्रेम त्याला बायकोचं एवढंच प्रेम होत चाललं होत की डायरेक्ट स्वर्गातच पाठवलं नवऱ्याला. अहो बायकोनी नाही मारला, मुंकुनी मारला, नेवण्यानी मारला त्याला. मेहुण्याने मारला का मारला? अहो ते मेहुण्याला लई काम द्यायचं सारखं. हालायचा लई काम सांगायचा मग रागाच्या भरात मेहुण्या त्याचं कामच तमाम करून टाकलं बघा. बर 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 सासरे बहुत चांगली बातमी दिली. बरं जा बापू तुम्ही सांगा फोन केला होता तुम्ही मला. आता कशाला सांगू कशाला फोन केलता? असाच किडा आलता म्हणून फोन केला. घेतला जिरून घेतला जिरून आता ठेव फोन खाली. आता काय म्हणतो बोल्या? मला स्वयंपाकातलं काहीच येत नाही किंवा दाजी. तू कशाला टेन्शन घेतो? मी आहे ना, मी मी तुझा दाजी आहे ना. जर नाही आला मला तर मी ऑनलाईन बघून तुला स्वयंपाक करून घालेल ना. मी सगळं करतो, तू काही टेन्शन घेऊ नको. आराम कर आराम कर. बोला तू आला का? बर झाला. अहो तू उभा का? बस 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 ना मांडे बस बस मांडे खाली बस खाली बसतो का? बर बस बस
दाजी तुम्ही आता लय प्रेमाने बोलताय मला. बोलावंच लागल. नाही लाज आहे बाबा. दाजी तुम्ही मला काय तोंडा नाही वाटत. मी काळ तोंडा? जो तुला काळ तोंडा बोलतो. अरे कोण म्हणलं तू काय? अरे हे जे उजेड दिसतोय ना सगळा तुझाच उजेड आहे बाबा. सगळा तुझाच उजेड आहे. पौर्णिमेचा चंद्र आहे तू चंद्र. अरे माझ्या बोलायला कोणाची नजर लावू नये रे बाबा. एक मिनिट मी तुला काजळ होतो. काजळ काजळ हो डिजिटल काजळ आहे. तुला तो काजळ होतो मस्त पैकी. अरे बोले आता लावलं होतं कुठं दिसत नाही रे. एक मिनिट पावडर 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 लावतो म्हणजे दिसला. दिसायला लागला दिसायला लागला. थोडा थोडा दिसतोय समजून घे. टेन्शन नको बघ तुला पावडर लावले हे सगळे. एक काम कर बोल्या मी आहे ना टी व्ही वरती ऑनलाईन मेनू लावतो रेसिपी जेवण बनवायची. हा लागल्या. मी स्वयंपाक करतो जाऊ. तू आराम कसात बस काय टेन्शन घेऊ नका. चला सर्वप्रथम आता मी चपाती करतो. तर चपाती सर्वप्रथम तुम्ही मोठस भांड घ्या. त्यामध्ये आटा घ्या. आता त्याच्यावर जोरात बुक्की मारा. आता पिठामध्ये पाणी ओता व चवीनुसार मीठ टाका. आता झालेले मिश्रण चेहऱ्यावर चोळून घ्या. पिठाची एकदा चव घेऊन बघा. मीठ कमी असेल तर चवीनुसार टाका. मीठ तर मापतच आहे. आता ही बाय काय आता मला ह्याच्यात मुंडक घालायला सांगते काय की ताब्यात. आता ह्या वक्ताला कोण आला आता मरायला? बघतोच कोण आलो. हे काय थांबले तोंडाला? उजळ चेहऱ्यासाठी पिठाचा मिठाचा लेप लावलाय. ह्याने ना सौंदर्यात वाढ होते जसे की आमच्या भोल्याचे झाले. तू कस काय इकडे लॉकडाऊन मध्ये आले सुंदरी नसताना? चहा करत होते मी. साखर संपली. साखर मिळेल का थोडी? हो भेटेल की साखर. दे भेटेल साखर तुला. अगं तू आमची शेजारी म्हणल्या तुला साखर दिलीच पाहिजे. शेजार धर्म पाळावाच लागेल. तू पण शेजार धर्म पाळायचं की कधीतरी? म्हणजे 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 आज मी तुला साखर देऊन तुझं तोंडगोड केलं उद्या तू पण माझ तोंडगोड करशील. म्हणजे देवाण घ्यावा ग देवाण घ्यावा ना. ऐका ना चहापत्ती पण द्या ना थोडी. चहापत्ती वय देतो की चहा. ऐका ना दूध दूध असेल तर थोडं. अगं राहिलंच काय मग दूध चहापत्ती पाणी साखर सगळं इथूनच येते. एक काम कर इथंच चहा बनव इथं डोसन मला पण पाल आणि मला तेवढा स्वयंपाक करू लाग ना. येतो ना? येतो. चल मग करू ना. झालं बे आलं तोंड धुऊ ना. खूप पुढे आलं.
कशी झाली एकच नंबर झाली चपाती एकच नंबर असं वाटतंय अमेरिकेचं आणि आफ्रिकेचं युद्ध चालू आहे. हो का थकवा ये तूने क्या किया भाजी कशी झाली एक नंबर एक नंबर भाजी झाली असं भोजन मी माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं खाल्लं एकच नंबर थोडंच कमी नाही तर अमृतावणी चव आली आता ह्याच चवीचा उपभोग मी माझ्या भोल्याला देणार आहे म्हणजे त्याचं जीवनाचं सार्थक होईल एकच नंबर झाले बर येते आता सुंदरी वस्त्र येऊ नको आता माघारी का म्हणजे काय ते आल्यावरती जे हातात स्वयंपाक खा जरा म्हणजे तुला कळ ना ये आता निघ चहा पिली ना उट मग हट निघ हट निघ जायला माझी सुंदरी कशी का असाना जेवण मात्र एक नंबर बनवायचे हम तेरे 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 चाहने वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हे भोल्या 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 लवकर लवकर बरा होशील भोल्या असं येड्यासारखं गरजवणे बाळा माझ्या काय काय झालं काय तुला आयटम बिटम पटला काय एखादा नाही 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 आयटम पटला असं येड्यासारखं का करतो हम काले हे तो क्या हुआ दिलवाले हे अरे काळ तोड्या तू काळच राहणार आहे नाही गोरा होणार काय झालं कोणती काय म्हैस पटली तुला कुठल्या काय म्हशीनं तुझ्या सारखा रेडा पसंत केला सांग 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 कोणती काय म्हैस भेटा येणार आहे तुला जातेच किया असले 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 उद्योगधंदे करतो ह्यासाठी म्हशीच्या या पण तुला माय बोकांडी सोलाय का इकडं कोणती काय म्हैस भेटा येणार आहे माझा आयटम नाही येणार तुमचंच येणार आहे माझा आयटम जब से चढ गया रे अरे काळ तोंड्या जिथं खातो तिथं थाकतो असं काम झालंय तुझं माझं आयटम म्हणजे माझ्या सामानावर डोळा ठेवला तू लाज बीज काय वाटते का नाही ओ दाजी माझं सामान नाही तुमचं सामान आहे म्हणजे म्हणजे आज अक्का येणार आहे तुमची बायक तुमचं सामान तुमचं आयटम सुंदरी येणार आहे सुंदरी येणार अरे ते आयटम नाही आयटम बॉम्ब आहे आयटम बॉम्ब एखाद्यावर पडलं ना राख सुद्धा भेटायची नाही त्याची आणि सुंदरी 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 येणार आहे सुंदरी येणार आहे एका बाजूने बरंच आहे सुंदरी येणार आहे जायला लॉकडाऊन मध्ये सगळी काम हातानेच करतो चांगला आता हाताला हात भर लागून माझ्या सगळी काम करून घेतो सुंदरीकडनं चला खोट नाटक तिचं स्वागत करूया बोल्या चल आपण अक्काचं स्वागत कर पाहुली चांगलाच महाप्रसाद दिला अरे तिकडं माझी सुंदरी माझी उंदरी ग हळूच येशील का लाडीगोडी लावून झाडावरी चढून मला दे बस 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 ए काय म्हणते बस सुंदरीनं काहीतरी पिशवी भरून खायला आणलेलं दिसते अरे बस 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 सुंदरी लुजू झालं काहीतरी खाल्लेलं कुत्र्यानं भूक लागली मला आता खाती बेगा तोंड घालतो का दातीच घ्या हे काय
काय साड्या सर तिकडे झाल तिकडे तुझे ही काय साडी चांगली खातो का धर यायला ही काय तुमच्या कामाची वस्ते ही काय काय खायला दिलं ही जंपर दिलाय खातो यायला सका हे कापडून सुपडून काय अगं सुंदर काय आणलंय का नाही खायला तुला काय अक्कल बी कळाय खायला काय आणलंय का नाही सुंदरे मांजर काय दुधाला राखण ठेवलं होतं काय कशाला आणलंय मांजर माझं पिल्लू मला ना मांजराचे पिल्लू लय आवडत म्हणून आणले मांजराचे पिल्लू आवडतात आईला कसली अगस्त आहे बाय बर तुला म्हशीची पिल्लं आवडत नव्हती नाहीतर एखादा रेडा घेऊन आले असते बॅग मध्ये काहीच नाही खायला आणलं कुठे गेलं मांजर सोल का आणि मास्क कशाला लावलंय मास्क लावून लावून फेस आला असेल तोंडाला जरा मास्क काढून तुझा नाजक मुकडा दाखव की लय दिवस झालं बघितलेला होय होय अक्का दाखव तुझा नाजक मुकडा पण ताजी तोंडाला कसं पाणी सुटलंय बॅगत घालून हाणीन कोणी सुद्धा करून द्यायचो नाही पाणी सुटले का माहित तोंडाला सुंदरे अग असं मोरावणी लाजू नको की दाखव की तुझा नाजूक नाजूक मुकडा कोण आहेस तू अहो मी तुमची सुंदरी आहे माझी सुंदरी अग मग ह्या सुंदरीचा सुंदर राव कस काय झाला ती लॉकडाऊन चालू होत ना सगळी पार्लर बंद होती माझा छोटी मोठी दाढी आली चेहऱ्यावर छोटी मोठी वय अगं भली मोठी लांब लचक दाढी मिशी आली असं वाटतं दोन लेकराचा बाप आहे तू दाजी बघितलं का अक्काचा नाजूक मुकडा भरलं असं आता मन तुमचं तोंड या भरलं असेल मन सर तिकडं त्यात गे ढोले असं काय माझं मन भरायला काय स्वर्गात अप्सरा लागून गेली काय दिसतंय की मी मला माझं का डोळे गेलेत का आबाचा फोन हा बोला सासरे बुवा औ जावे बापू पोचलं का नाही माझं गुलाबाचं फुल हा हा अहो सासरे बुवा अहो कवर तिला फुलन फुलाचा गोबीन कवर कवर म्हणणार फुलाची पाकळी अहो ती खाऊन पिऊन 70 किलोचा फ्लावर झाला की आता सुरक्षित पोचले ना हा हा पोचली तुमची जाबरा मैसी तर सुखरूप ठेवा आता फोन काय म्हणत होता बा काय म्हणत होता जाय चोरीने जा ओठ ओठ आणि सुंदरे जा बर तुझा अवतार नीट करून या जा असं वाटतं तोंडाव की खुटाड उगावल्या तर उगाच ती बोलल्या बिहायचा बिहायचा मलाच बिहा वाटतंय उठ उठ म्हणजे तुझं पार्लर शिवाय थोबाड्याचं पानच हालत नाही का तस नाही हो म्हणजे कसं माहितीये का आता पार्लर मध्ये ब्लिचिंग करायला लागतं फेशियल करायचं आयब्रोज करायच्या परत ऍपल लिप्स करायचं हे सगळं करावं लागतं ना आणि पार्लरच मध्ये आता कसं जायचं मी ते जॉयला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही घोडं लावता का नवऱ्याला बायका चांगलंय चांगलंय जायला आमचं बरं इथं 5 मिनिटात रेडी होतो तुम्ही तर दिवस दिवस पार्लर मध्ये घालवता जंगलातल्या आफ्रिकेतले मुलं कुठं सण सुटून आले काय लागतोय का मेळ काय गवतोय का काय काय करतोय का मिशा उपटतोय का तुमचे किती मिशा वाल्या ते बघतोय मिशा बघतोय माझ्या मिशा वाल्याला बघतोय उठ उठ या त्या आकाच्या बघजा किती वाल्या ती मिशा उठ 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 का तोंड्या म्हशीच्या यापर्यंत दोन दोन बोकान ठेवल्यात माझ्या मेहून आस्था दिला ती बायको तसली दिली म्हणलं काय तरी खायला आणलं असल आली कापडन मांजरन नाही ती राडा बघतो काय तुझं Oh.
काय नाही काय खरमुड बिरमुड लागत बाबा. नाही 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 नका नका लिपस्टिक मी नाही लावत. नाही ते लईच गुळगुळीत गुळगुळीत झाले का सुंदर गुळगुळीत. अगं तू गेल्यापासून पोटाला पोटभर खाल्लं नाही मी. जेवायला चांगलं भेटत नव्हतं. तुम्ही म्हणता ती बनवून आईला बायको जम खुश दिसते बाबा बनवून. वांग 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 बनव असं 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 कापायचं मस्त त्याच्यामध्ये मसाला टाकायचा असं असं त्याच्यावरती पाणी शिपडायचं कडेमध्ये तेल टाकून असं फ्राय मध्ये करायचं. कशाला भलता त्रास करून घेताय तुम्हाला. दुसरं काहीतरी सांगा दुसरं बनवून चालणार. तुम्ही म्हणता तेच चालणार बघा बनवून. असं म्हणते का आईला बायको हुशार आहे का सुंदरे. मग एक काम कर असं तू बटाटा बटाटा असं असं मस्त बघी टाकल्या पाडत्या बटाट्याच्या मस्त बघी मसाला टाक मस्त बघी त्याच्यावरनं पाणी वत असं कडत वर तेल वर आणि मस्त बघी असं असं रस्ता आणि बा दोन चार भाकरे असं 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 चुरून चुरून चुरून. अहो नको बटाटा ती बटाट्याने जाड होतय. अगं होती की जाड पण बघ मला तर वाळवी लागली उलट जाड झालेलं चांगलंय की. अहो तुम्ही जाड झालेलं चालेल मी जाड झालेलं तुम्हाला सण होणार नाही. पण दुसरं काय बनवायचं सांगा दुसरं काहीतरी सांगा. तुम्ही म्हणता ती बनवून चालणार. सुंदर एक काम कर मग भेंडी भेंडी भेंडीचं वरचं असं असं बोड छाटायचं खालचं बोड छाटायचं मस्त पैकी अशी कापायची आणि अशी तेलात टाकायची मस्त पैकी तळायची अशी भाकरीत वरपायची. नको ती भेंडी भेंडी बनवली की शेंबड्यासारखीच लांब पैकी नको. दुसरं काहीतरी सांगा तुम्ही म्हणता ती बनवून चालणार बघा. तशी बायको हुशार आहे बरोबर आहे पण ते एक काम कर सुंदर मग आहे ना मग असा 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 भोपळा असा लांब लचक भोपळा काप असा त्याचा देठ छलायचा मस्त पैकी बोड छलायचा असा वरण कापायचा मध्य कापायचा इकडून कापायचा तिकडून कापायचा बारीक 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 तिकडून करायचं मस्त पैकी मसाला तेल असं टाकून खमंग पैकी असा सुगंध सुटला पाहिजे असा मी खातो. नको ती भोपळा मीच झाले भोपळ्यावानी परत तर घरातच बसायची नाही. दुसरं काहीतरी सांगा किंवा चांगलं तुम्ही म्हणता ती बनवून चाललं. अगं सांगतो तू काय बनवून नुसतं सांगा सांगाच करायला लागली तू फक्त सांगा की बनवून चाललं तुम्ही म्हणता ती बनवून होय का. बर 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 मग मला काय वाटत नाही तू आजच्या दिवस मला काहीतरी जेवण करून घालशील म्हणून. हा नुसतं सांग चालती बनवणार सांग चालती बनवणार सांग चालती बनवणार. अगं काय तू मला काय बेवकूफ बनवते का. हा एक काम कर तू मला चहा करून पाच तेवढ तरी उपकार होतील तुझ बाय माझ्यावरती. हा उठ मग चहा कर. चहा दुधाचा बनवायचा का बिन दुधाचा. आलीच का लायकी वर. आता चांगले म्हणे विचारते ना. बनव कसला बनवायचा पण चहा बनव. अद्रक टाकायची का टाकी मग काय बिन साखरचा चहा असतो का तुझ्या बापाने पेलतो का. अहो म्हणजे तुम्हाला कसं लागतो गोड का कमी असं म्हणते मी. एक काम कर ती आहे ना चहाला फुडणी दे फुडणी त्या लवून मसाला हिर जिर कांदा सगळं टाकून फुडणी दे आणि सगळं माझ्या तोंडात आणि गॅसवर जाऊन बसतो म्हणजे तुला पण बरं वाटल माझ्या पण बुडाला बरं वाटल. बोल की सुंदर. अशी कोणती गोष्ट आहे जी आपण रोज बघतो पण घरी आणू शकत नाही. शेजारची बाय अगं मग मी पण चांदणीच म्हणतो की आपल्या शेजारच्या बायचं नाव चांदणीच आहे ना. तुमचा मुर्दा बसवला तुमचा मी नसले असला धंदा करता काय तुम्ही. नाही तसं नाही. अगं सुंदरे
काल माझ्या स्वप्नात ना एक सुंदर पोरगी आली होती. तुला कस काय माहिती? तिचा नवरा माझ्या स्वप्नात आलता ना म्हणून म्हणलं. मी कधी नाही येत तुमच्या स्वप्नात. मी हनुमान चालीसा वाचून झोपतो भूता खेतापासून 10 फूट लांब. तू तर हाडळ आहे हाडळ. बर सुंदर रे मला सांग लॉकडाऊन मध्ये काय केलं ग? लॉकडाऊन मध्ये लय मज्जा. काय राणी सारखं राज्य करत होते मी माझ्या बापाच्या घरी. पंचपक्वान खात होते रोज. पंचपक्वान? आणि एसी शिवाय तर झोपतच नव्हते. काय झालं? काय तुमच्यान अंगात आल मज्जा करूया जरा निकरू जरा ते मज्जा करूया जरा निकरू जरा. परी आणली होती घरी. कोण आवतसा कोणती परीन तुझी माझ्या नाग असलं तर चालवलं. नाही अग सुंदरी ती आपली शिष्य दाखवते सुंदरे. माझा पाय अग तेवढं तर राहू दे दाजी. आता गेली बाहेर झोपायला मी तुमच्या पाशी झोपू का? वाकांडी बसतो का? झोपू का इथं? बर तुला इथं जागा भेटली झोपायला. तिकडे गोट्यात झोपकी मशी पशी ती सुंदरी गेली तिथे तू का आता म्हणतो झोपायचं तुला? दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली अशी. काम देत का? काम एका तरुण बेरोजगाराला कुणी काम देत का? एक तरुण बेरोजगार कामा वाचून माणसाच्या माय वाचून देवाच्या दया वाचून काम शोधत शोधत हिंडत आहे. नेट पॅक मारता येईल, टीव्हीचा रिचार्ज मारता येईल, बायकोला साडी आणता येईल असं काम ढूंढते. कुणी काम देत का? काम विद्या तू एवढ्या कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही उसने पैसे दिले ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला तू असला व्हायरस सोडून आम्हाला बेरोजगार केलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग बळकट हाडाचे सापळे घेऊन हे करू नका. आम्ही बेरोजगारांनी कोणाकडे काम मागायचं? सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. मी म्हणतो कोरोनातल्या बेरोजगाराला फक्त कामाचा हात दे. मला वाटत कामाचा हात. सुंदरीचा फोन आईला. या सुंदरीचा फोन आला की असं माझं का होत तेच कळत नाही. दिलाची धडकन दुप्पटच होते. एक काम करतो आता माझ्या जो लय पैसा आला ना दुसरंच हृदय बसून घेतो म्हणजे डोक्याला ताप नको. आधी फोन उचलतो एवढी बेरोजगारी आली चिकट पट्ट्या लावून मोबाईल वापरतोय बटनाचा. हा बोल उंदरे. काय म्हणला? अग म्हणजे बोल सुंदरे असं म्हणायचं होत मला. एक वेळेस मी कुत्र्याला गाढव म्हणेन, गाढवाला माकड म्हणेन, माकडाला फेंडरी म्हणेल, पण सुंदरीला उंदरे कधी म्हणेल का मी? अग तुला उंदरे म्हणून मला जगायचं का सुंदरे? तिकडे तुम्ही काय बी म्हणा पण जर का सुंदरीला उंदरी म्हणला तर सुंदरी पांडूला काय म्हणाल? गांड म्हणजे हिशोबत राहायचं समजलं ना. कुठं आहे तुम्ही? मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत आहे. रात्री ताजला मुक्काम केला, सकाळी उभे राहिला, चहा पिलो, आता संध्याकाळच्या प्लेनी येणारच आहे घराकडे. कुठे आहे म्हणे? अग कुठे असणार, गावातच बसलो इकडे. गावातच आहे का? काय करताय गावात? अगं तुला म्हणून सांगतो सुंदरे, उगाच ह्या देवानी दोन दोन किडण्या वजाला कार दिल्यात बघ.
मी म्हणलं आता एखादी किडनी काव आणि बेरोजगारी हटवाव. गावात कोणी घेतली तर घेतली, नाहीतर वैले सोर विकणार आहे बघ मी किडनी. माझी बेरोजगारीच हटवून जाईल. बर ते जाऊ दे, तू कशाला फोन केला तेवढं सांग. काय नाही, तुमची लय आठवण येत होती ना म्हणून म्हणलं फोन करावं. काही तोंड घेऊन विचारताय कशाला फोन केलता. काम भेटल्याशिवाय अजिबात घरी यायचं नाही. आणि हा तसं पण येताना शेंगदाणा घेऊन या पाहिजेला. खिशात नाही दाना हवालदार म्हणा. असं काम झालंय तुमचं, ठेवा फोन. जायला ह्या सुंदरीच्या देवा. काय माझ्याच वेळेला झोपला होता काय रे? असली बायको माझ्या पदरात पाडली. या माझ्या पदरात दिली ती दिली, पण जे माझे एपिसोड बघतात ना बॅचलर लोक बिंद लग्नाची, त्यांना तर नको ना देऊ असली बायको. त्या तर माझ्यासारखी हालत व्हायची तुमची लग्नानंतर. असली बायको नका करू आगस्त. यायला माझं म्हणजे कसं झालंय, जगाला भारीन बायको ला रे. जाऊ द्या नशीब गांडू, त्याला काय करणार पांडू. चला बाबा काहीतरी काम बघितलं पाहिजेत. सुंदरीने शेंगदाणा सांगितलं घरी, संध्याकाळी घरी शेंगदाणा नेल्याशिवाय घरात घ्यायची नाही. चला बघतो काम असं काहीतरी. अरे कुणी काम देत का काम? एका तरुण बेरोजगाराला कुणी काम देत का? आईला काम भेटलं वाटते. गाडीची चावी नाही नको. उतरायची आहे कोणी हंचल आपल्याला. पुरीचा धंदा नाही करायचा. पांडू अरे कुणी काम देत का काम? आयला वाईट झाला पांडू. डिस्कवर पण डिस्कवर नको. काल परवा दिवशी चांगला होता लागा. आईला प्लॅटिना दिसती गाड्या. आज अचानक येडेन करायला लागलाय. असं कोणाचं होऊन आला का अजून? लेकर बाळ हजर लागा बिचारा. अरे कुणी काम? काय होता काय झाला बिचारा पांडू? तू कसा जरी असला तरी आपला मित्र आहे बरं का. या वाईट काळात त्याची मदत करून आपलं मैत्रीचा धर्म निभावणं आपलं परम कर्तव्य आहे बघ. आईला काळू बाळूची जोड बोलवून घे त्याला. बोलो चांगलीच तालीम रंगलेली दिसतोय ह्याची. लॉकडाऊन मध्ये चांगला पैसा छापलेला दिसतोय. आपल्याला काय करायचंय? चायला आपल्याला काम मिळण्याशी मतलब. पांडू अरे इकडे. मलाच बोलावं त्यात वाटतं. देवा काय धटक्या प्रोसेस केली, रिक्वेस्ट सेंड नाही केली तोर ऍक्सेप्ट केली. बाबा देवा असाच आशीर्वाद राहू द्या माझ्यावरती. आलो आलो आलो. चला बोला काय काम आहे बोला लवकर. आपल्याकडे अजिबात वेळ नाही. काय बी काम असू द्या आपण करणार. घरचं असू द्या नाही तर बाहेरचं असू द्या, तुफानी काम करणार. आपलं काम भारी, आपला हात भारी, आपली लाज भारी. काम करून घाम काढेन. म्हणजे काम करून घाम काढेन असं म्हणायचं होतं मला. फक्त तुम्ही ह्या बेरोजगाराला काम द्या. असू दे पांडा असू दे, नको लय मनाला लागून घेऊ. अरे चांगली चांगली बरी झाली ती आणि तुला तर आताच लागण झाली. खुशील तू बी बरा आम्ही करू तुला बरा. ए रताया कसली लागण आणि काय झालंय मला? अरे प्रत्येक येडा असाच म्हणतो. ए मी काय येडा आहे वय? मी येडा हाय? तू येडा हाय म्हणतोय. ए मी तुमच्याकडे काम मागायला आलोय म्हणून मी येडा म्हणताय का मला तुम्ही? तर मी येडा हाय, लय मोठा येडाय, महा येडाय. माझ्यासारखा येडा तुम्हाला अख्ख्या जगात सापडणार नाही. हाताला काम नसलेला प्रत्येक बेरोजगार येडा असतो. खिशात पैसा नसलेला प्रत्येक स्वाभिमानी तरुण रोजगाराशिवाय येडा असतो. म्हणूनच त्याला स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून तुमच्यासारख्या दीडशेण्यासमोर रोजगारासाठी हात पसरावे लागतात. काय काम असेल तर सांगा. पांडा कसं झालंय माहितीये का? उघड्या पैसे नागडे गेलो आणि रातभर काकडून थंडी नेम गेलो. अरे आम्हालाच काय काम धंदा नाही. आमची लेकर बाळा बायको रस्त्यावर आल्या ती आण खायची पंचायत झाली. मालक मग तू घर खाली करा, पैसा राहिला भाडं द्याय सुद्धा. वार वा, काम नाही धंदा नाही म्हणता हा? घर भाडं भरायला पैसे नाही म्हणता? बायका पोरं उपाशी मरायची वेळ आली म्हणता? आणि मुतारा डोसायला बरं पैसे तर तुमच्याकडं? सभी दर की एकशे दवा वाटा माग घोट घ्यावा. आम्हाला बी काम नसल्यामुळे लय टेन्शन येत. आम्ही 10 रुपयासाठी सावकाराकडून 20 रुपये टक्क्याने पैसे काढून 10 रुपये देतोय. दोन गोट मार पांडू, टेन्शन सगळं खालास. अरे अरे नको, तू तुम्हीच घ्या तुम्हीच घ्या. नाही नाही अरे बर ठीक आहे. आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणलं घेत. आईला सुंदरीने मला शेंगदाणा आणायला सांगितलं होतं. चला
दारू नाही भेटले ती भेटले, आता शांगणं उचलतो ह्यांचं. सुंदरे तुला सांगतो काय गंमत झाली. किती पगार देणार आहे? म्हणजे महिन्याचा देणार आहे, आठवड्याचा देणार आहे, रोजचा रोज देणार आहे? रातपाळी का दिवस पाळी? रातपाळी असेल ना तर तुमचं तुम्ही जावा, माझं मी बघते कसं राहायचं. अजिबात काळजी करू ना. आग गब्बस, गाठरीचं तोंड उगाला म्हणजे बंदच करीत नाही. किती प्रश्न विचारते नवऱ्याला, काय जीव आहे का नाही मला का. कमी वेळात नवऱ्याला जास्त प्रश्न विचारून वर्ल्ड रेकॉर्ड करून तुला काय गिनीज बुकात नाव नोंदणी करायची का. यायला तोंड आहे का गिरणीचा भोंग आहे तुझा. उगाला म्हणजे बंदच होत नाही, खापराचं असतं तर कधीच फुटून गेलं असतं. यायला त्या वादळात घावायला पाहिजे होती तू, म्हणजे असे उडून गेले असते. तुम्हाला काय वाटतंय, निसर्ग वादळात मी उडून जाईन का? उलट वादळ मला धडकून त्याची दिशा बदल कळला का? नाही 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 सुंदरे, अगदी माझ्या मनातलं बोलली बघ, खरंच तुला वादळ धडकून त्याची दिशा बदलन. एवढी हायस तू, एक किंटलची आवडटनाची. ती जाऊ द्या, काम भेटलं का? नाही भेटलं. नाही भेटलं? तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, काम भेटल्याशिवाय घरी येत नाही, मग कशाला काळ तोंड घेऊन घरी आला तुमचा? अग शेंगदाणा द्यायला आलोय सुंदरे. कुठे शेंगदाणा? हा हे बघ, हे शेंगदाणा आहेत ना, एवढं शेंगदाणा हे घे. हा इथं खार शेंगदाणा येत. तुम्हाला मी भाजीला शेंगदाणा आणाय सांगितलेलं, चकण्याला नाही. अग घे पदरात पाडून कस तरी भेटले फुकाटचं. तुला सांगतो सुंदरे, तिकडे काळू बाळूची जोडीने दारोटीत बसली होती. हा आणि शेंगदाणा पण चकणा म्हणून खात होते. त्यांना काय म्हणलं, अरे कायला का तुम्हाला लाजा बिजा वाटतात का नाही, इथं माणसाला काळवणाला शेंगदाणा नाही आणि तुम्ही दारू संघ कुशाल खाताय द्या म्हणलं इकडं. हा आणि हे बघ, रोज दोन शेंगदाणा कुठून काळवणाला घाल. हा महिनाभर पुरलं पाहिजे तुला सांगतोय. आणि एक काम कर, ती माहेरला फोन कर आणि तुझे तिकडे माहेराची पाहुणं राहुळ मामा काका काकी कोण सुद्धा इकडे येता कामा नाही. वस खायला कारण धरणीला बार, एक तर इथं लॉकडाऊन पडले, बेरोजगारी वाढली. हा कोणतरी आलं वाटतंय. एक काम कर, शेंगदाणा तिकडे ठेवलं फोन आणि कोण आले ते बघ, जा जा दरवाजा उघड. आणि हा तुझ्या जर माहेरचे असतील ना तर तिकडेच त्यांचं काळ तोंड कर म्हणा. हा हा उठ उठ, मी शेंगदाणा ठेवा दे. नमस्कार वहिनी. अहो दारात पाहुणा उभा आहे, तुम्हाला काय घरात बोलवायची पद्धत बिद्धत आहे का नाही तुमची वहिनी? हा अर वहिनी, लॉकडाऊन तर बसतच मानवलंय तुम्हाला. ए ए ए पांडा, तोत्रे ओळखलं का नाही मला रात्या, सांग जरा त्या वहिनीला. अरे मक्या तू फोन नाही का ना असा अचानक? हे बघा वहिनी, माझं अचानकच काम असतं, माझं त्या अवकाळ गाभण्या निसर्गासारखं काम आहे. सीजन नसताना सुद्धा अचानक कसा बदा बदा पाऊस पडतो तसं माझं काम आहे. आणि शेवटी कसं असतं, फोन करून येण्यातून अचानक येण्यात फरक असतो वहिनी. गोर मातोळीच्या खास बांधलं गड्या पांढा, अर मी कुठं बसू? हे बघा माझं असंच होत सारखं. होय हो, ही कशाला आणबेत आली होत, आपलंच खायचं वांदायचं, ह्याला कुठून चारायचंय? असं दे काय होत त्याला, आता महिनाभर निवांत पांढाकडे राहतो कडे, लॉकडाऊन मस्त पैकी हिथच घालवतो बुवा. आलंय ते आलंय, पाणी पाजायचं हाकलून देते त्याला. अगं लय दिवसातून माझा मित्र घरी आलाय, राहू दे की काय होतंय. पहिला दोघांची चर्चा चालली बरं का, काहीतरी चांगलं जीवन बनवलं, लय दिसत ना आलो ना मी. आ काय मठा बिटा ना आणतात का काय बाबा, अयो निसता गप्पा गप्पाचा वरातो घ्या. मग बॉक मी बी माझ्या माहेरच्यांना बोलून घेते तर राहील, चालतंय ना? नाही नको घेते घे. अगं नको सुंदरे असं नको करू, एक तर आपलीच पंचायत आहे. एक काम करतो, त्याला चहा पाणी करतो, हाकलून देतो. जा उठ, त्याला चहा करून आणतो. जा जा. तुमचा मित्र आहे, तुम्हीच चहा काय कळलं? बायको का भिताड आहे. आलो अवयनी, माझ्या माग लय काम असत, मी काय असं बोमलत फिरत असतो का? लय बिझी शेड्यूल माझ,
काय तुम्हाला सांगू, लोकांना काम नाही, मला कामच काम, कामच काम। लोकांचे वर्षातून एकदा दिवाळी, माझी रोजच दिवाळी, काय सांगू तुम्हाला। लय मोठ काम मिळलंय वहिनी, माणसं कमी पडतात। तुझ्या गप्पा परत मार, तरी चहा पिया दे। सुवासिनी कुकाला आणि मर्दानी चहाला नाही म्हणायचं नसतं, दगो इकडे चल। काय पांडा सध्या वळला चान ते तोय कुठे? भाऊजी बघू इकडे बघा तुम्ही। या कपात कशाला आणायचा चहा? ती आबानी चीन वरून आणलेला कप कुठे? त्याला काय हळदी उकळून पुजायचंय का? भाऊजी तुम्ही बसा, मी चीन वाल्या कपात नाही का चहा घेऊन येते। आबा काय करते, त्याचा नियम नाही बा। चिनून कप आणलो डायरेक्ट। पांडा काय माझ्या तू माझ्या डोळ्यावर ना विश्वासच बसना झाला यार। काय तुझ्या बायको तेवढी चेंजिंग झालं रे? लईच वहिनी चेंज झाली। लॉकडाऊन त्यांना मानव लोक काय यार प्लॅस्टिक सर्जरी करून आली। अरे नाही छोटा मोठा बदल। हो घेतो की वहिनी? वहिनी एवढा चहा? पांडा लई मोठा कप यार चायनाचा, कुठून आणलाय आबाने असलं कप? ते चायना वरून आणलं, तर ती चायना सारखं बारकुलर मुंग्याने डोळ्याचं। वहिनी लई चहा होईन मला ही। तुम्ही एक काम करा, एखादा कप आणा तो स्वतः पाना देतो, निमा सरणार नाही मला। भाऊजी एवढा कुठे चहा आहे? एक तर तुम्ही लई दिवसात नाला ना, हा चहा घ्या तुमचं मन तृप्त होईल। नाही माझं नक्कीच मन तृप्त होईल वहिनी। आता बरं ती जाऊ द्या, तुम्ही कामाचं काहीतरी बोलत होता। अगं त्याला चहा तरी पिऊ दे। काय करू आता, चहा सरण का होईन बरं? दरा कप। बरं भाऊजी ते कामाचं काहीतरी म्हणत होता ना तुम्ही? अहो वहिनी मशिबीच मोठं काम मिळालंय मला। मशी बघायचं? हे बघा तुम्हाला तर काय समजतच नाही। अहो म्हणजे तारा पुसायचा, तारा काय लाईटीच्या तारा पुसायचं? अरे तारा पुसायचं म्हणजे आजच्या महाराष्ट्रभर जेवढे पोल आहेत का नाही, आणि पोलवर जेवढ्या तारा आहेत का नाही, सगळ्या तारा ओल्या फडक्याने पुसायच्या हितून तितून। म्हणजे सगळ्या तारा ओल्या फडक्याने पुसायच्या हाय का नाही? सोप्प काम पांडा। सोप की काम? मी तर दिवसातून 1000-2000 मीटर तारा पुसेल। पण मग क्या मला सांग, फक्त बारक्या खांबावच्या पुसायच्या का मेन टावरच्या पण पुसायच्या? येडा बिडाय कर तू, मी काय येडाय का? म्हणजे हलकी कामं घ्यायची, मोठी चांगली पैशाची सोडून द्यायची वय? तसं नाही, टावरच्या तारा पुसायचं सुद्धा काम घेतलंय मी। अहो भाऊजी आमच्या ह्यांना घे की कामाला, 10-12 माणसाचं काम एकटच करते, अनुभवाने सांगते। असं वय? बर बर बर। अहो म्हणजे 1000-2000 मीटर तारा पुसणं असं म्हणायचं होत मला। वहिनी तुम्ही काळजी करणार का, त्या रात्रा पहिल्यांदा कामाला घेऊन जाणार आहे मी। येतो की मी बी कामाला येतो, बोहल्याला पण आणतो आणि त्या म्हशीच्या या फऱ्याला पण घेऊन येतो। वहिनी सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम झालाय, त्या ताराचं काम चालू व्हायला अजून एक महिन्याचा टाइम आहे। तर आपला मन सोक्त तुमच्या पशीत राहतो, खातो पितो मज्जेत राहतो। वहिनी राहा की भाऊजी, ही घर मी तुमचं आहे, मी बी तुमची, मी बी तुमचंच आहे। काय झालं पांडा? काय झालं पहिलं घराच्या बाहेर चालतो, काय झालं कुठे? काम पांडा, तू बी निघ घराच्या बाहेर, नको येडा बिडाय का पांडा तू। तुला काय अक्कल बिकल आहे का नाही? ह्याच्या बापाने लाईटीच्या तारावाल्या फडक्याने पुसले होते का? लागलाय आलाय काम मोठं घेऊन ते जे आयला, आणि तू पण काय शाळे मारणे शिकली होती काय? तुला काय अक्कल बिकल आहे का नाही? खरंच की बाया माझ्या तर लक्षातच नाही। पहिल्या घराच्या बाहेर हो वहिनी, तुमच्या फायद्याचं काम होत वहिनी। तुला जायचं काय बघ, टावर जाऊन बघ करू नको, चांगलं काम होत। काय चाललंय? तू पण दारू बस, आणि तू पण तिकडे वाया फडक्याने पोस, नाहीतर तिथं पाणी पिऊ तुला। तुला जायचंय का? पांडा ऐक, तुला ती नसलं काम करत नका, तुला मॅनेजर करतो मी। तूच मॅनेजर होते जे आयला असलं कसलं फरकच काम घेऊन आलाय, आणि काय गे तू काय शाळेच्या मागणं शिकायला होती काय? चल निघ साहेबा कर, म्हणे चायनावरून कप आणलाय, भुंग्याने डोळ्याचा कप आणलाय, एवढी सगळा इज्जतीचा फालुदा केला माझा मित्रासमोर,
ती तरी कुठला शियाना होता, आज ते कशी भेटतात काय माहिती. तेवढा माझा पाय तुडव ग, लय बरं होईल. काय? अग काय नाही, माझा पाय पाय दुखतोय माझा, तुझ्या नाजूक नाजूक हाताने दाबून दे नाही तर पायने तुडव थोडा थोडा. काय म्हणला? अग डोळे दोनदा म्हणलं तुला पाय तुडव पाय. बहिरी बिरी झाली का? टांगडा टांगडा करून बांगडा दुखतोय माझा टांगडा. कसला टांगडा? कसला टांगडा? ही दिसा नाही का एवढा मोठा टांगडा? हा तुडव म्हणतोय की काय खुळी बिळी झाली काय? ही टांगडा वय लेग पीस म्हणा की खेकड्यासारखं पसरलं, जरा असं ठेवायचं सर. आता तुडवती अग पण जरा नाजूक नाजूक बोजे द्या. उत्तर डोळे उत्तर उत्तर अग हालगटाय का काय? नेक नेक पण पण माझ्या पायाची चपाती करून टाकली. बरेच केलं रे पायाचं किंट्याचा भोज आहे का काय? म्हशीच्या या परीने काय खाऊ घातलं होतं हिला? एवढाच एक लेक पीस आहे. नेक नेक बघते काय अजून जायला सका. पाय तुडवायचं सुद्धा पंचायत हिच्याकडून. देवा काय बायको दिली मला. उचलतो का हिला? उचलतो का? जाय नाही तुम्हाला पण उचलाय करायचं व्हायचं नाही तर एक काम करा देवा, ही जर खपली ना बायको एक बोकाड कापेन तुम्हाला. पण हिला आधी धरतीचा बोजा कमी करून टाका गाड्या. हिला आधी उचला लय डोक्यात, आता तुम्हीच बघत होता ना बरेच केलं पायाचं माझ्या. उचला उचला एक बोकाड कापतो. पायला वकऱ्याला आवाज सुंदरी मारायला भिजायचं लागले नाही ना. देवा मी रिक्वेस्ट सेंड केली नाही तर ऍक्सेप्ट केली काय तुम्ही? सुंदरी लय वाखरे काढते मला वाटते आजच्या दिवस ती आजच्या दिवसात मरते की काय? देवा पावला रे देव मला पावला. देवा भेटतो आता उघड्या डोळ्याने सुंदरीचं मारण बघतो. हा माझं बरीत करते काय पायाचं जायला. सुंदरी असं कसं झालं? सुंदरी सकाळी चांगली होती मी, सुंदरी अचानक काय अशी जायला लागली? म्हशीच्या या पर्याला काय तोंड दाखवून सुंदरी तू गेलं माझ्या कसं हलव सुंदरी? काळजी कर नको तू, मेल्या मी दुसरं लगीन करीन तुझ्या मार्ग. एवढ्या लवकर नाही मारायची मी. अग थोड्यासाठी तांबर पाणी कशाला वाया घालवती? काय फुकटचं येतं का पाणी? नाही मारायचे एवढ्या लवकर. ए गप काय देवापेक्षा तुला जास्त कळत का? आंबा येडू दोघी बहिणी गप्पा तर वाऱ्यानं जाय, माश्यानं मारलाय दणका ग पाणी जो जुळ आहे. अरे ही काय बघतोय मी सकाळच्या पारी? हा माझ्या दोस्ताची बायको चक्क सकाळ सकाळ उलट्या करते का काय? अर पांडाच्या काष्टाला यश आलं का काय बाबा? असू दे, जरी आपण त्याच्या यशामध्ये सामील नसलो तरी त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे बाबा. आता त्याचं अभिनंदन करतो बाबा. अभिनंदन पांडा अभिनंदन. तुझ्या कष्टाला उशिरा का होईना फळ मिळालो त्याच्यामुळे म्हणलं माझ्या जीवाच्या जोडीदाराचं अभिनंदन करावं बाबा. हे नरसाळ्या इथं माझी बायको मरायला लागली उलट्या करून, आणि तुला कसला आनंद झाला रे माझ्यापेक्षा जास्त? नवरा असलेली बायको का उलट्या करते ही बी समजून सांगायचं का मी तुला? दीडशे अर्धवट डोक्याच्या मला शिकवायला लागला का उलट्या करते? अरे पांडा सांगून शिकून शेजाऱ्याची धन आहे. अरे गुड न्यूज आहे, गुड न्यूज तुझ्यासाठी गुड न्यूज. अरे होय की मग गुड न्यूजच आहे की? दिसते की माझ्या डोळ्याने गुड न्यूजच आहे. अरे सुंदरी मरणार यापेक्षा काय गुड न्यूज असणार अजून? तुझ्या मायला तुझ्या सारखं मरायचीच वाट बघतीजी. अरे दिवस गेल्या दिवस वहिनीला दिवस दिवस
तुमचं तर काहीतरी असं का दिवस गेलं? असं कसं दिवस गेलं? म्हणजे तुम्ही घोळ करायचा आणि मला इतर असं कसं दिवस गेलं? ए माख्या, देवापेक्षा तुला शेणा लागून गेला काय? असं कसं दिवस, कसं जातो दिवस? ए भुसणाऱ्या, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तगडा अनुभव माझा, माझ्यासारखी दिसत नाही अशी दोन लेकराचा बाप आहे मी पांडा. बायकोला दिवस गेलं की शेजाऱ्याचा आनंद होतो. काय भानगडाय काय माहिती, माझ्या टायमाला मी पांडा तसंच जाम. दोन वेळा बायकोला दिवस गेलं, शेजारचा पक्क्याच गावात पेढे वाटत होता. पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या ह्याच्या मायला ह्याच्या म्हणला. त्या पोराचा बाप मी होणार, आनंद मला व्हाया पाहिजे. तू का गावभर बोंबलत फिरतोय? हा देणं ना घेणं आणि थोकाटच खंदे लावून येण असं बोललोय मी त्याला. आयला ह्याच म्हणजे असं झालं, फळाची चिंता न करता जे कर्म केलं त्याच फळ आहे का? हे एकदम बरोबर म्हणला. माकिया आता तूच काहीतरी कर बाबा, काहीतरी बघणं लागा, काहीतरी बोल. ए गबस काय करणार? हा दोघात तिसरा नाता सगळा विसरा. पण तुला एक सल्ला देऊ शकतो बा. काय? आता तुला हितनं पण एक काम करावं लागल, वहिनीला आरामाची गरज आहे, नाही तर गर्भाशय खाली पडू शकतो. आओ भाऊजी, मी घरात आराम करून बाकीची काम कोण करायचे? तू नको टेन्शन घेऊ, मी एखादी बाई ठेवेल. म्हणजे कसं सगळीच काम होते. राहू द्या राहू द्या, काय बाई बी नको. बाई काय फुकट येते का? समजी काम तुम्हीच करायचे. अजिबात जमणार नाही, समजी काम मीच करायचे. घरातली मी करायचे, बाहेरची मी करायचे. मी काय सुपरमॅन बिपरमॅन आहे वय? चालीच भांडणं तुमची चालू. अरे काय लखा, तुमच्या भांडायला तर इतका जोर येतो का नाही? एक काम करतो मी, तुला एक आयडिया सांगतो. आयडिया वय? आयडिया सांगते म्हणल्या माझी बाजू घेणार. मके सांग सांग आयडिया सांग. काय? गर्भ ट्रान्सफर. गर्भ ट्रान्सफर? आज पांडा मेडिकल सायन्स लय पुढे गेले. म्हणजे कसं आहे माहितीये का, बाईचा गर्भ आहे ना गड्यामध्ये ट्रान्सफर करायचा. म्हणजे काय करू आपण, वहिनीचा जो गर्भ आहे ना तुझ्या गर्भात ट्रान्सफर करून टाकू. माझ्या किती होते? नको 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 सुंदरे. अरे गर्भ ट्रान्सफर करायला नको सुंदरे. हे बघ तू सांगल ती काम करतो, दुनी धुतो, भांडी घासतो, पोचा लावतो, पण गर्भ ट्रान्सफर कशाला करायचा आहे उगाच? अगं नुसता विचार करूनच माझ्या अंग हात हात काटा आल्या. तर अगं सलाम माझा त्या मात्यांना जे गरोदरपणात कळा स्वस्त्यात. आलं ना अंगावर काट, मग आम्ही कसं सोसत असं 9 महिने 9 दिवस. आई होणं हे बाईच्या आयुष्यातला स्वर्ग सुख देणारा आनंद असतो. या कधी कधी तर जीव पण जातोय अशा अवस्थेत. अशा अवस्थेमध्ये तिला खरी गरज असते ती नवऱ्याच्या आधाराची आणि प्रेमाची. होय सुंदरे, मी देतोय ना तुला आधार. अरे काय मग उपकार उपकार करतो का तिला? हा नुसता आधार देतो, नुसता आधार देऊन काय उपयोग नाही. प्रेम सुद्धा देते बिचारे वहिनीला माझ्या. अरे होय मक्या, मी देतोच की तिला प्रेम. पहिल्यापासून माझं प्रेम आहे तिच्यावर. विचार बरं तिला, हाय का नाही सुंदरे? मी तुझ्या पहिल्यापासूनच प्रेम करतो का नाही? तू डोकं दाब म्हणले की दाबतो, पाय दाब म्हणले की दाबतो, हात दाब म्हणले की दाबतो, हाय का नाही? मग सगळी सेवा करतो का नाही तुझी? करतेच सेवा, मी कुठं नाही म्हणते. मग सेवा करतो ना, मग त्याच फळ आहे सोस. आता मी सोसायला खंबीर आहे. तुम्ही घरातली कामं नसती गडाळ्याच्या काट्यावर केली पाहिजे, कळलं का? हा करतो. रदादा मला बायको मिळाली अशी, रदादा मला बायको मिळाली अशी. किस मोड पे ले आ नीट पुसानी माग राहिले दिसत नाही काय तुम्हाला? पुसानी मला जमणार नाही असली बायकांची काम. खरं का गर्भ ट्रान्सफर करते? नाही नाही चेष्टा केली सुंदरी मी. पुसा मग मी हे काय पुसतय काय? आठ दिवस काम करून करून पाक माझ्या कमरेचा काटकोण झाला. वाकून गेलो मी, तरी सुंदरीने मला बाजारला धाडलं. या पांडा फक्त बांगड्यान साडीच घालायचं राहिले बघ, नाहीतर पूर्ण बाईच झाला तू. काय वाघ होता मांजर करून टाकलं या बायकोने.
ding 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 dam dam bam 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 हां बोला किती किलोचा फोन आहे तुमचा नाही म्हणलं उचलायला एवढा वेळ लावला म्हणून विचारलं एक काम करतो सुंदरे आता ना फोनला फ्युकिक लावतो आणि कानाला चिटकून टाकतो म्हणजे तुला पण बरं वाटल किती किलोचा फोन अग उचलूस तर पण तुला दम नाही अग दुसऱ्या रिंगातच उचलला अगं सुंदरे किती अत्याचार करशील नवऱ्यावर कुठे फिरतील असली पाप आहो हां ऐका ना मला की नाही पिझ्झा खाऊ वाटतोय काय पिझ्झा खाऊ वाटतोय तुला याडबीड लागलं काय पिझ्झाचे डव्हाय लागले काय तुला हा आईला बायकांना डव्हाय लागल्यावर तिची सबोरा काय राखा वाटतात आणि तुला पिझ्झाचे डव्हाय लागले काय इंग्लिश कुत्र्याच्या अवलाद आहे काय तुझी पिझ्झा मागितलाय केएफसीचं चिकन नाही ते काय नाही मला पिझ्झा खवडते पिझ्झा घेऊन यायचं म्हणजे यायचंच बाकी मला काय सांगू नका ठेवा फोन आईला देवा कुठनं ह्या सुंदरीला दिवस गेल्यात काय माहिती आईला बायकांना डव्हाय लागल्यावरती चिचा बोरा खाल्ल्याला ऐकलंय पण हे पिझ्झाचे डव्हाय पहिल्यांदाच ऐकतोय हा कुठल्या तरी अनुभवी बायला विचारलं पाहिजेत हा ही बाय आली तिला विचारतो मी आता एक मिनिट मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमचं लगीन झालंय का नाही झालं आईला आता ढवाळ्याचं विचारतो तुम्हाला कधी ढवाळ लागलं होतं का अरे मूर्ख काय चुकलं माझं बायने थुत्रीतच मारले आता दुसऱ्या बायला विचारतो आधी ढवाळ्याचं विचारतो एक मिनिट थांबा तुम्हाला कधी ढवाळे लागले होते का हो लागले होते दोन वेळेस आता लग्नाचं विचारतो हिला तुमचं लगीन झालंय का हा काय चुकलं माझ्याकडनं बायने थुत्रीत कस काय मारली बाबा मला आता काय करावते जाऊ द्या सुंदरीच्या सात पेड्याने तर खाल्ला होता का पिझ्झा आता असा पिझ्झा तयार करतो दोन पाव नेतो त्याच्यात मिरची कांदा लसूण टाकतो सुंदरीला देतो तिच्या सात जण पिढ्याला सुद्धा ढवाय लागले नाही पाहिजे पिझ्झ्याचे असं करतो कुशाल थुत्रीत मारल्यात ना का अवघड जमाना राहिला नाही चांगला असं मुळव्याज कशाला लागला तू तुला काय करायचंय मला मुळव्याज होणार तर काय हो एक तर माझी बायको गरोदर गेला तिला दिवस लागला ढवळ मला टेन्शन तुझं काय येतं मुळव्याज आणि बिळ्यात दिवस बायकोला गेला तर तू असा का वागला तुला काय सांगू न सुटणारा प्रश्न आहे बाबा हे कोण बनेगा करोडपती मधला जो पती ना त्याला सुद्धा प्रश्न सुटणार नाही लय अवघड आहे अभिनंदन पांडू थँक्यू बायकोच्या खाण्यापिण्याकडे जेवढं लक्ष ठेवतो ना तेवढंच लक्ष तिच्या गर्भसंस्कारावर सुद्धा द्यायला पाहिजे बरं का नाहीतर रामाच्या पुढे रावण जन्माला यायचा चेचे कसला गर्भ आणि कसला संस्कार माझा नाही विश्वास काय खरं नसतं बाबा सगळं खरं असतंय पार माझी बायको गरोदर असताना तिने शोले पिक्चर बघितला होता माझं कापड घरी मी गेलो की मला म्हणते अरे ओ साबा मग आणण्याचं बरं केलं का एकदाच तीन पोर झाली याला टेन्शनच नाही अरे माझी बायको गरोदर असताना त्रिदेव पिक्चर बघितला होता एकदाच तीन गाडी झाली आईला माझ्या बायकोला नऊ महिने लागलेला का कारण तिने आली बाबा 40 चोर पिक्चर बघितलाय आता पहिलं घरी जातो बायकोला एकदा काय घर पिक्चर जातो मला शांत वाटत बरोबर मला पण जाऊ द्या काय माग माग लागलाय आमच्या पद्धतीने निघतो मग जायला मक्याच्या चपल्या माझ्या दारात म्हणजे मक्या घरात जायला मी घरी नसल्यावर सुंदरी मक्याला बोलून घेते काय बदली कामगार माझ्या जागेवर त्याच्या आईला सका काय चाललंय ह्यांच काळ बिर बघावच लागल मला दाखवतोच ह्या सुंदरीला काय सांगू तुम्हाला वहिनी तुमच्या मुला मला लय सुख मिळालं भाऊजी यायला ह्या सुंदरीच्या माझ्या माग असलं धंद करते वय सुंदरी वहिनी आतापर्यंत आपण कधी फिरत गेलो नाही रोज घरातली कामं करून इतका कंटाळा आलता ना भाऊजी तुम्ही चांगली आयडिया दिली दिवस गेल्याचं खोटं नाटक करून त्यांच्याकडनं सगळे काम करून घ्यायचं त्यांना कळल तेव्हा कळल तोवर आरामच आराम पण मी ही आयडिया तुम्हाला दिली समजून देऊ नका बरं नाही तर ना तेव्हा माझं
काय सांगायचं तुम्हाला? या आईला ह्या सुंदरीच्या माझ्याकडून काम काढून घेण्यासाठी खोटं नाटक केलं काय गरोदर राहायचं? ज्या आईला पिझ्झाचे ढवायला लागलेत काय? हा तिच्या आईला ह्या सुंदरीने स्वतःच्या तोंडून नाही ना काढलं खरं, तर माझं पण नाव पांडू नाही. आता काय करतो, या पिझ्झामध्ये अजून एक्स्ट्रा मिरच्या घालतो. सुंदरे मी आलो. आई आलो. ए सुंदरे पिझ्झासाठी काय आणले? पिझ्झा. बरं झालं पिझ्झा आणला. जर पिझ्झा नसता आणला गर्भ ट्रान्सफर केला असता. अगं सुंदरे तू सांगणार आणि मी नाही ऐकणार असं कधी झालंय का सुंदरे? हा धर धर गार होईन पिझ्झा खा लवकर खा. पण होय ह्याच्यात एवढ्या मिरच्या काय? अगं ती मिरच्या नाही, ती त्याचा मसाला आहे म्हणजे कसं भाजीपाला आहे त्याच्यातला, आणि ती लय चविष्ट लागतो. तू खा खा गार होईल. ही पिझ्झा खाऊन ये ना, तुझ्या सात जन्मात कुणी पिझ्झा मागितला नाही पाहिजे बघ पुढं, म्हणजे मागितला पाहिजे पिझ्झा. हा धर 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 खा खा खा. तू आकर मी तुला चालत माझी लाडाची सुंदरी. आगर आग खा आग खा आग खा. अरे तू मग मागं काय? अरे ग ए तू खाली बस. अगं तू सुंदर खा बस 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 बस. रे तुला काय करायचं? अरे काय काय करायचं? तू खा अग खा गिर 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 बुके टाको बुके गिर गिर. आता कसं वाटतंय? बघ सुंदर तुला सांगतो जी पाहिजे ती माग तुला. ताक दही लशी तूप काय पण ना, फक्त तुझ्याकडे दोन मिनिटे. दोन मिनिटांनी सूर्यग्रहण होणार आहे. या सूर्यग्रहण सूर्यग्रहण. हा सूर्यग्रहण तुला काय करणार, तुझ्या वेळेस पाळलं नसेल तुझ्या आईने सूर्यग्रहण, म्हणून असा उपरत्या जाण्याचा फायदा झाला. हा काय सुंदरे सूर्यग्रहणात अजिबात हालायचं नाही, 8 तास जागच्या जागी बसून राहायचं, नाहीतर आपलं बाळ वांग पायदा होईल कळ का? हा अजिबात हालायचं ना तुला सांगतोय. मग क्या? चल आता तुझी भार्या आलो. चल चल. अरे कुठं पांडावळ्यात येऊन चाललं? कुठं खोप चटण्यातोय? काय अत्याचार करतो का काय माझ्या तिकडे येऊन? अरे माझ्यासारखं न दिसतंय दोन लेकर आहे मला. अरे असा काय करायला लागला गावात लेकर बाळांना फोन दाखवा जागा. अरे पांडा जागा राहायची नाही का? अरे सुंदरीच्या पोटातला गर्भ माझ्या पोटात ट्रान्सफर करतो का? आधी सुंदरीला बघतो मग तुला पांडुरंग लावतो. मित्र माहिती आहे. हे सुंदरे काय करते? अगं हात खाली कर, हात खाली कर. कोंडाला हात लावू नको बाळ तर होत तुटत्यात. हा एक काम कर तू आहे ना असे सरळ झोप सरळ झोप. हा झोप 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 झोप. अगं सूर्यग्रहण पडलंय अजिबात हालू नको. पाय पायवर ठेव पायवर ठेव. सरळ कर पाय सरळ कर. हा अशाशी निवांत पडून राह. हा अजिबात हालायचं ना 8 तास. आता बघतोच 8 तास तू आहे मी आहे. सरळ कर पाय ह्याला. नीट बस नीट बस. सुंदरे तिडी टाकू नको तिडी टाकू नको. पायाची तिडी टाकू नको. बाळ अपंग पायदा होईल. सरळ बस सरळ बस. पाय सरळ कर. हा गप गप नीट बस. माग बस माग बस. हा सुंदरे कानाला हात लावू नको कानाला हात लावू नको. अगं बाळाचा कान तुटल अजिबात हात लावू नको. सरळ कर सरळ कर. नीट बस हालू नको जाग्यावर. अजिबात लगीला बिगडा जायचं नाही अजिबात जायचं नाही. 8 तास जातीचा घालायचं नाही तर बाळ मूत्र तयार होईल. हा अजिबात जाऊ नको. नीट बस नीट बस. पाय सरळ कर. काय झालं?
अजिबात जायचं नाही, 8 तास होईपर्यंत अजिबात हालायचं नाही, नाहीतर बाळ हागरा तयार होईल, कळलं का? हा गप बसायचं. हा लक्ष सुंदर, तू सरळ कस काय झाले? अग हात का जोडती सुंदरे, अग बाळ राजकारणी तयार होईल असं करू नको ग, जनते पुढे मतासाठी हात जोडावं लागतील बाळाला, असं नको करू. अहो तसं काहीच नाही, माझं चुकलं, मला दिवस नाही गेलं. दिवस नाही गेले का? आली का नाही तुझी लाईनीवर गाडी? होय गेस ढोले. उग माझ्याकडनं घरातली काम करून घेण्यासाठी दिवस गेल्याच खोटं नाटक केलं वय सुंदरे, पण जसं खरं टिकतं ना तसं खोटं अजिबात टिकत नसतं, कळलं का? बायकांची कामं बायकानीच करावी आणि नवऱ्याची कामं नवऱ्यानेच करावी, तरच सुखी संसार होतो, हे संसाराचा नियम आहे. चुकलं माझं, उगच भाऊजींचं ऐकून तुम्हाला त्रास दिला, परत नाही अशी चुके करणार, माफ करा मला. कुणाचं पण ऐकून संसारात डवळाडव जर केली तर संसार मोडायला काय वेळ लागत नसतो, समजलं का? जाऊ का? जा जा उठ, उगच साबणाचा खर्च वाढवशील, निघ निघ लवकर. जायला आता सुंदरीला तर चांगलाच धाडा शिकवला, पण त्या मक्याचं काय करावा, चांगला ढवळाढवळ करतो काय माझ्या संसारात. आता मक्याला चांगलं 50 किलोचं खेचरच लावतो. अरे पांढरा, माझं चुकलं बाबा, मला माफ कर. अरे पांढरा तू काय म्हणशील ते मी कराय तयार आहे, पण मला मारू नको, माझ्यावर अत्याचार करू नको. पांढरा माझ्यासारखी न दिसणारी 2 लेकर बाळ आहेत मला, आणि उद्या गावात तोंड दाखवाय मला जागा राहायची नाही. पाहणं आहे आता तुला तुझ्या कर्माची फळं देतो. चल चल चल.